हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आणखीन एका विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच गाईज, स्वानंदी आणि आशिष या दोघांच्या एपिसोडला तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिला त्यासाठी थँक्यू सो मच. आणि म्हणूनच आणखीन एक भारी कपल मी तुमच्या भेटीला आज घेऊन आली आहे. खरं तर त्यांचा हॅशटॅग इतका भारी आहे ना, त्याच्यामुळे त्याचा अर्थ काय खरं तर हे जाणून घेण्यासाठीच मी त्यांच्या मागे लागले होते इंटरव्ह्यूला. तर आपण स्वागत करूयात हॅशटॅग स्वॅग कपल, हॅशटॅग लफडी कपल, म्हणजेच गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर. गौतमी आणि स्वानंद या दोघांशी गप्पा मारायला आपण जातोय मालाडमधल्या अस्सल चवीचा कोकण कट्ट्यामध्ये. चला. तर फायनली लग्नाच्या 10-12 दिवसांनंतर ज्यांची कमेंटमध्ये तुम्ही इतक्यांदा नावं लिहिली की काय आहे लफडीचा अर्थ तो सांग, मलाही माहित नाही, आता मी जाणून घेणार आहे. तर गौतमी आणि स्वानंद आपल्या बरोबर, खूप स्वागत तुमच्या दोघांचं. सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. अगदीच 10-11 दिवस झालेत नाही लग्नाला? हो, 25 तारीख. हो हो. कसं वाटतंय? खरं सांगू फार काही वेगळं नाही वाटत असं. म्हणजे जसं आधी सगळ्या गोष्टी चालल्या होत्या तशाच सेम सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. फक्त आता एवढंच आहे की नवीन घरी शिफ्ट झालोय आणि थोडस त्याचं सगळं आता एक संसार लावणं जे सगळं आहे ते एक नवीन आहे फक्त आता. बाकी तर आम्हाला खूप नॉर्मलच वाटतंय. म्हणजे लग्न झाल्याच्या दिवशीपासूनच आम्हाला नॉर्मल वाटतं. मी दुसऱ्या दिवशी एकतर झालं असं होतं की लग्न झाल्या आम्ही आमच्याच घरी आलो परत पुण्यात. त्याचं कारणच हे होतं की आम्ही इमिजिएटली कोकणात जाणार होतो ड्राईव्ह करत, त्यामुळे मग म्हटलं पुणे आणि कोकण जवळ आहे, एक दिवस जरा आराम करूया आणि जाऊया इमिजिएटली. सो आम्ही घरीच आलो परत आणि त्याच्यानंतर माझ्या भावाची एंगेजमेंट होती म्हणून आम्ही परत पुण्यातच आलो. सो असं सगळं करून आम्ही फायनली आता 3 तारखेला आम्ही रात्री उशिरा घरी आलो. रात्री 2 वाजता माझा गृहप्रवेश झाला इकडे. हो, म्हणजे काकू मला म्हणाली की अजून 1 तास उशीर झाला असता आता ब्रह्ममुहूर्तावर वगैरे तुमचा झाला. स्वानंद कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे लग्नानंतर असं काही वेगळं नाही वाटत आहे. बिकॉज वी हॅव बीन डेटिंग फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. या इंटरव्ह्यू साठी तू मगाशी आल्यावर बोलला की तसं फार मीडिया फ्रेंडली नाही आहे, ह्याला कसं कन्व्हिन्स केलंयस तू गौतमी? मी त्याला सांगितलं की आपल्याला जायचंय ना, आणि आपण जातोय. तुम्हाला अगं मला नाही आहे या सगळ्याची सवय. हो म्हण, ठीक आहे, होईल म्हणलं, जातोय आपण, काही एवढं काही वेगळं नाही आहे म्हणलं, होईल सवय. ओके, तर आता जरा सुरुवातीपासून सुरुवात करते. मी लव्ह स्टोरी तर विचारीनच, पण त्याच्या आधी मला सुरुवातीलाच तुम्ही सांगा हॅशटॅग लफडी का. स्वॅग तर आम्ही समजू शकतो स्वानंद आणि गौतमी, हॅशटॅग लफडी का, वाय हॅशटॅग लफडी, आणि देन लग्न झाल्यावर लफडी ऑफिशियल काय आहे हॅशटॅग लफडी? नेशन वॉन्ट्स टू नो. सो बेसिकली तू आता जसं म्हणालीस की काही काही लोकांना माहिती होतं की यांची लफडी चालली आहे. हा, लफडी चालू आहेत. हा, काही काही लोकांना. आणि दुसरं एक कारण म्हणजे की आमची एक लफडी गँग आहे ऑफिसमध्ये, जे आम्ही फालतू व्हिडिओज करतो, जे क्रिंज आणि फालतू व्हिडिओज करतो, जे साधारण कधी कधी व्हायरल होतात. ओके, लफडी इज बेसिकली आपण डेली बेसिसला जे करतो, अरे लफडी नको करू रे, इट्स अ स्लँग. ओके, आणि आमचं खूप टाईमापासून चालू असल्यामुळे लोकांना असं वाटलं की अरे यांची लफडी चालली आहेत, त्यामुळे हॅशटॅग लफडी, तसं हॅशटॅग लफडी झालं. त्यापासून खूप लफडी म्हणतो, माझ्या तोंडात करू नकोस, तू लफडी करू नकोस, म्हणजे काही असायला की लफडी मत कर तू वगैरे. तो इतका शब्द त्याला, म्हणजे तो इतका जास्त वापरतो तो शब्द की शेवटी तो म्हणाला की आपण याचा हॅशटॅग करूया, लफडी आता आपली आहेच आहेत तर आपण त्याचा हॅशटॅगही करून टाकूया. आणि स्पेशली त्यांच्या ऑफिसच्या लोकांमुळे हा जास्त व्हायरल झाला की लफडी बाडीपा. हो हो, हॅशटॅग लफडी स्वॅग पेक्षा जास्त व्हायरल. आणि तुला माहिती, साधारण आम्ही जेव्हा वाचत होतो ना तो हॅशटॅग जेव्हा पहिल्यांदा वाचला तर आमचं असं होतं की या दोघांमध्ये खूप लफडी व्हायची का, त्याच्यामुळे तुम्ही हा हॅशटॅग दिलाय का, सतत भांडता म्हणून हॅशटॅग दिलाय. आम्हाला जेन्युअनली हा थॉट होता माहिती की का ठेवला असेल हॅशटॅग लफडी, पण कोणाचं भाडीपचं क्रिएशन आणि स्वॅग कोणाचं क्रिएशन आहे? स्वॅग ऍक्च्युली अपूर्वानी आमचा पहिला एक स्वॅग आउट असा केला होता तिने, म्हणजे गौतमीचं GOUT तिने केलं होतं स्वॅग गाउट. पण ते गौतमी आणि असं ते काही तेवढं जुळत नव्हतं. सो म्हणलं एक सेकंड, स्वॅग गाउट तर आउट काढून टाकूया ना, जी येतोय ना त्याच्यात फायनली, मग स्वॅग ठेवूया. एनिवे बॉस आपले स्वॅग आहेत सगळीकडे, त्याच्यामुळे म्हटलं मग स्वॅग ठेवूया असं. तर तो स्वॅग फायनल झाला आमचा.
पण स्वॅग आउट ही कॉन्सेप्ट अपूर्वाने जी माझी स्टायलिस्ट आणली होती आणि ताईनी नंतर त्याचा स्वॅग फक्त केला, शॉर्ट फॉर्म केला. ते फोटोवर ना तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स तर खूप होतं, शुभेच्छा होत्या, सगळं होतं, किती छान दिसतं सगळं होतं, पण एक कमेंट जी कन्सिस्टंटली प्रत्येक फोटोवर होती ती म्हणजे डीमार्टच्या बाजूला लग्न केलं का, ही कन्सिस्टंटली कमेंट होती. आणि माझं असं होतं की प्रेक्षक केवढं लक्षात ठेवतात यार, त्यांना इथेही आठवतं की हा डीमार्ट व्हिडिओवाला मुलगा आहे हा. हो, स्वानंद हे कसं ऍक्सेप्ट केलं की तुला विचारतात की तू डीमार्टच्या बाजूला लग्न केलंस का? नाही, म्हणजे मुळात हा मला असं वाटतं की दिस इज रेग्युलर विथ इन्फ्लुएन्सर्स नाउ अँड फर्स्टली आय एम नॉट एन इन्फ्लुएन्सर. सगळीकडे आमचं येताना सगळ्या न्यूज मध्ये असं आलंय की गौतमीने लग्न केलंय का इन्फ्लुएन्सरशी. माझा इन्फ्लुएन्सरशी काही संबंध नाही, पण ते जोडतात ना, म्हणजे इन्फ्लुएन्सर दिसला की अरे त्याचं काही टॅग लाईन्स किंवा तसं काही, ते एखादी कुठली गोष्ट. आणि वी वर नॉट एक्सपेक्टिंग इट टू गो व्हायरल इदर वेज, तर ते व्हायरल झालं आणि मुळात आता असं झालं की ते जिथे गेलं तेरा डीमार्ट का व्हिडिओ आहे ना, तेरा डीमार्ट का व्हिडिओ. काल आम्ही खरंच डीमार्ट मध्ये होतो, शपथ सांगते, काल घडलेला किस्सा आहे हा. आम्ही डीमार्ट मध्ये होतो, आम्ही घरासाठी सगळं सामान घेत होतो आणि एक मुलगी आली आणि ती म्हणाली मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि त्याची साईन घेतली. मला विचारलं पण नाही मला असं आलं ओके, पण मला छानही वाटलं अर्थात. म्हणलं यार आपल्याकडे पाहिलं पण नाही याची साईन. आणि डीमार्ट मध्ये घडलेला किस्सा आहे काल. काल डीमार्टला घडलेला किस्सा आहे. किती भारी. पण आत्ता आत्ताच लग्न झालंय, सो कसा सुरू आहे संसार? 10-11 दिवसच झाले ना संसार सुरू होऊन. संसार आत्ता खऱ्या अर्थाने चालू होईल असं वाटतंय मला, कारण मागचे 10-12 दिवस आम्ही नुसतेच बिझी बिझीच होतो. म्हणजे आम्ही कोकणात गेलो, कोकणातही जाऊन म्हटलं असा आराम वगैरे करूया, तर तसं काही नाही. आम्ही आपलं ते वॉटर काय प्रकार केले सगळे आणि परत ड्राईव्ह करत आलो. मग भावाची एंगेजमेंट, मग याची आणखीन एक मीटिंग लागली पुण्यात, म्हणून आम्ही आणखीन एक दिवस पुण्यात थांबलो आणि फायनली मग इकडे आलो आणि दुसऱ्या दिवशीच ऑफिस चालू झालं. सो आता कालपासून पहिल्यांदा असं झालंय की आम्ही घरात आहोत आमच्या आणि आता घर सेट करतोय. सो आत्ता खऱ्या अर्थाने आमचा संसार सुरू होतोय असं मला वाटतंय. म्हणजे तो अजून सुरू होण्याच्याच याच्यात आहे. आता अजून काही दिवसांनी आपण हा इंटरव्ह्यू केला असता तर मी म्हटलं असं की हा एक्सप्लोरिंग. पण गौतमी स्वानंदस खूप अशी ग्लो करते तुला असं वाटतं का? तूच म्हणालास ना खूप ग्लो करते. हे गुगाचाच काहीतरी तुम्ही काही लग्नाचा वगैरे ग्लो नाहीये. इंटरव्ह्यू साठी तरी हो म्हण, पण इतकी कमाल फंक्शन केले तुम्ही. मेहंदी, संगीत, हळद, फुलांची हळद, त्याच्यानंतर लग्न आणि सगळं इको फ्रेंडली होतं हा झोन तुम्हाला मगाशी म्हणालीस. किती धमाल केली आहे आणि कसं ते प्लॅनिंग कोणाचं होतं एवढ्या सुंदर सुंदर इव्हेंट्सचं, एवढ्या सुंदर सुंदर लुक्सचं आणि त्या फोटोजचं. स्वानंद, सो मुळात माझी हिस्ट्री अशी आहे की आय वॉज अ वेडिंग प्लॅनर फॉर 6 इयर्स. ओके, सेज इट ऑल, सेज इट ऑल. बिफोर जॉइनिंग भाडीपळ मी 6 वर्ष वेडिंग प्लॅनिंग करायचो आणि आम्ही हळद करणार नव्हतो. ओके, आमचं डायरेक्टली ठरलं होतं की आपण डायरेक्ट संगीत आणि हे, आणि हळद आम्ही फोटोग्राफरमुळे केली. तू म्हणाला मेरी लिए प्लीज फुलो की हेल्दी करू ना, छान येतात फोटोज वगैरे, म्हणून ठीक आहे. त्यामुळे असं, आणि इफ आय हॅव टू गो ऑल द वे बॅक, मुळातच मला लग्न करायचं नव्हतं. आय वॉन्ट टू डू अ कोर्ट मॅरेज. सिम्पल, हा मोठं लग्न करायचं नव्हतं. आधी तर लग्नच करायचं नव्हतं पूर्वी, मग तो आता कोर्ट मॅरेज पर्यंत आला. तर ते झालं आणि आम्ही ठरवलं की ठीक आहे हे करूयात. आणि माझ्या डोक्यात क्लिअर होतं की काय हवंय आणि काय नाही. आणि फॉर्च्युनेटली वी बोथ आर ऑन द सिमिलर लाईन्स. तिला पण पेस्टल्स आवडतात, मलाही पेस्टल्स आवडतात. आणि आम्हाला आउटडोर ओपन एअर वेडिंग करायचं ते ठरलं होतं. आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांचे इनपुट्स आले. असं काही एवढं काही वास्ट आणि एवढं कमाल नव्हतं काही, बट बेसिक एलिमेंट्स मेक युअर डे काइंड ऑफ अ थिंग होतं, मेक युअर इव्हेंट. आणि तर छोट्या छोट्या गोष्टी होत्या, बट कलर पॅलेट डिसाईड केला, कुठे काय करायचं डिसाईड केलं, नाही झालं त्याच्यात. एवढं काही डीप डिस्कशन, डीप डाईव्ह करून मला हे खरंच म्हणजे खूप असं आम्ही हे प्लॅन करूया, ते प्लॅन करूया, हे असं व्हायला पाहिजे. मला एकच लुक बद्दल माझं प्लॅनिंग होतं, ते म्हणजे मला ना ख्रिश्चन वेडिंग लहानपणापासून खूप आवडतं. आता हा ख्रिश्चन नाही आहे त्याच्यामुळे मला तसं नाही करता आलं, पण मला तो लुक खूप आवडतो त्यांचा, व्हाईट गाऊन आणि असा. मला त्या ह्याच्यात एंगेजमेंट करायची, तर त्या एका लुक बद्दल मी अशी होती की मला असंच करायचं नक्की फॉर शुअर. बाकी सगळं आमचं ना असं आपोआप ठरत गेलं, हे करूया ते करूया, मग याला हे मॅचिंग, त्याला ते मॅचिंग, अगदी पटापटा सगळ्या गोष्टी ठरल्या. आणि पटापट सगळी माझ्या डोक्यात एक होतं की जर तुला ख्रिश्चन वेडिंग करायचं तर फर्स्ट डान्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मग फर्स्ट डान्स थीम केली. फर्स्ट डान्स थीम केल्यानंतर म्हटलं अच्छा बरं, फर्स्ट डान्स केलं तर मग सगळ्यांनी बॉलरूमचे कपडे घातल्यावर तुम्ही पंजाबीने नाचू शकत. मुलींनी फिशकट गाऊन्स घातले आणि ते छान नाही दिसणार.
सो वी डिसाइडेड चलो लेट्स गो विथ फर्स्ट डान्स. मग फर्स्ट डान्स केल्यानंतर मग सगळे त्या स्पेसमध्ये नाचायला एक एक जण जॉईन झाले आम्हाला पुढे. इट वॉज गो विथ द फ्लो काइंड ऑफ अ वेडिंग. पण पिक अँड चूज किती होतं गौतमी या प्रत्येक कॉस्ट्युम्समध्ये म्हणा लग्नाच्या तुमच्या कपड्यांमध्ये व्हेन्यूमध्ये या सगळ्याचं? मला खरं सांगू का, मला एखादी गोष्ट आवडली की आवडते किंवा नाही आवडली तर नाही आवडत. आणि मी तशी खूप कमी चूजी आहे. म्हणजे अपूर्वा या सगळ्यामध्ये आमच्याबरोबर सलग होती आणि बऱ्यापैकी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन पण असं एखादी गोष्ट पाहिली की आपल्याला बघत होतं की याच्यात आपण स्वतःला इमॅजिन करू शकतो की आवडली की आवडली, नाही आवडली तर नाही आवडली. पण असं खूप वेळासारखा वेळ लागला किंवा अरे बापरे होतच नाही आहेत. एक फक्त मला व्हाईट गाऊनच्या वेळेला मला खूप शोधावं लागलं किंवा खूप फिरावं लागलं कारण मला तो हवा तसा मनासारखा मिळत नव्हता. बाकी सगळ्या गोष्टी पटापट आल्या समोर. साड्यासुद्धा टिपिकल आम्ही वस्त्ररूपम की जे लक्ष्मी रोडवर आहे त्या आपला एक झोन जो असतो पुण्याचा की आमचा पुण्याचा की लक्ष्मी रोडवर छान जाऊन आम्ही ते साड्यांच्याशी बसून प्रॉपर खरेदी केली आणि पटापट हां ओके ही छान दिसते झाली फायनल ही छान दिसते. सो आम्हाला असं काही दहादा आम्ही गेलोय खूपदा किंवा दहा दुकानं फिरलोय वगैरे असं काहीच नाही झालं. आमचं पटापट गोष्टी फोकस होतं सगळं फोकस काय करायचं गोष्टी. हा आणि व्हेन्यू तर मी युएसला होतो आणि सो टाइम मॅच नव्हते मी सो साधारण 35-40 दिवस युएसला होतो आणि तिकडे मी पहाटे उठलो आणि सकाळी 8 वाजता 8:30 वाजता याच्या बाबांचाच फोन आला की जागा बघितलेली आहे ॲडव्हान्स देतोय मी फक्त बघून घे आणि हे झालेलं आहे. म्हटलं ओके मी एक काम करू का मी पण काही प्रयत्न करू का. हो तू कर ना पण आपण हेच करतो. सासऱ्यांनी सांगून टाकला हेच करायचं तू बघ काही प्रॉब्लेम नाही तुला बाकी काही आवडणारच नाही हेच करूया हेच करूयात वगैरे. तर मी म्हटलं बरं करू. तसा ते व्हेन्यू म्हणजे मी बघितलाच नव्हता व्हेन्यू जेव्हा लॉक झाला तो लॉक झाला होता मी बघायच्या आधी त्यामुळे मी व्हेन्यू वॉज सॉर्टेड फ्रॉम द स्टार्ट. क्या बात खूप मस्त. तर ना साधारणपणे तू आता म्हणालीस की त्या तुमच्या संगीतच्या गाऊनवर व्हाईट गाऊनवर खूप मेहनत झाली पण त्याच दिवशी तुम्ही रिंग एक्सचेंज सुद्धा केली आणि ना सगळ्यांचं सरप्राईज काय होतं माहितीये. साधारणपणे एंगेजमेंट होते त्याच्यानंतर कळतं ना की अरे हे दोघं लग्न करतात पण तुम्ही डायरेक्टली आम्हाला मेहंदीचे फोटो टाकून सांगितलं की बाबा आम्ही लग्न करतोय. सो काय त्याच्या मागे काय विचार होता की आपण डायरेक्टली प्रेक्षकांना सरप्राईज द्यायचं? साखरपुडा नाही केला. साखरपुडा नाही केला. एकतर मला साखरपुडा काही करायचाही नव्हता कारण असा काही खूप मध्ये वेळ जाणार नव्हता. साखरपुडा जनरली का करतात की बाबा एक 2 वर्षांनी लग्न आहे आणि एक कमिटमेंट सगळ्यांना कळतं आपल्या घरच्यांसाठी बेसिकली तो घरच्यांसाठी असतो असं मला वाटतं साखरपुडा. नाहीतर खरं तर आपण एक जनरल हा तू मला रिंग घाल मी तुला रिंग घालते एवढाही होऊ शकतो पण आम्हाला तसा काही एवढा वेळ नव्हता. एकतर कारण याच वर्षी लग्न करूया असं एक ठरलेलं होतं. म्हणलं कुठे त्याच वर्षी आधी साखरपुडा करा मग परत लग्न करा दोन दोन खर्च कशाला वा एवढे. एकूणच आम्ही दोघं असं होतो की कशाला लग्नाचा खर्च एवढा कशाला करायचा कारण मी ताईच्या लग्नात पाहिलं होतं साधारण 1000 माणसं होती ताईच्या लग्नामध्ये आणि ते बिचारे नंतर म्हणजे खूप सुंदर झालं होतं लग्न पण ते नंतर इतके दमले होते की त्यांना त्यांचं लग्न एन्जॉय करता येत नव्हतं. आणि आमचं हे माझ्या आधी ठरलं होतं की आपल्याला आपलं लग्न एन्जॉय करायचं आहे पूर्णतः. आणि म्हणजे न सांगण्यामागचा असा काही हे नव्हता. आम्ही ठरवलं होतं की आपण जेव्हा हे पूर्ण सगळं होईल तेव्हाच आपण लोकांना डिरेक्टली फोटोज दाखवूया. थोडासा एक आश्चर्याचा धक्का. आश्चर्याच्या धक्का पेक्षा मला असं वाटतं की तो आहेच बट प्रायमरी रिझन वॉज की यार सब शादी करते यार आपण पण करूया आपण पण करतो तेच करतोय ना म्हणजे सगळं लग्न करतो त्या अर्थी असं नाही आहे ना की तू जगा वेगळं काही करतच नाहीयेस की तुला प्लॅन करके बाबा आज मी पोस्ट झालेगा मेरे को ये पोस्ट को इतना लाईक से इतना लाईक से म्हणजे त्यात काही असं रिझन नव्हतं यार. ठीक आहे नॉर्मल लोक आहोत लग्न करतोय पण त्यात एखादा फॅक्टर असतो की त्यात ती सेलिब्रिटी आहे तिची अपेक्षा नव्हती. तिची अपेक्षा असते तर आय वुड हॅव डेफिनेटली गिव्हन इट अ थॉट पण तिची काही अपेक्षा नव्हती अशी की आम्हाला डिक्लेअर करायचंय वगैरे 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 काही अर्थात असं आम्ही दीपिका आणि रणवीर तर नाही होत. लोक मीडिया इज गॉन नट्स की आर डूड यू गॉट मॅरिड वाव तर इट्स लाईक ओके ठीक आहे लग्न झालं डिरेक्टली करूया कारण आधीपासून मला एकतर त्या उगाच चर्चा पण नको होत्या कुठल्या की कशा बाहेर फिरू शकलो नसतो. आणि मग बाहेर फिरू शकलो नसतो मुळातच मला बाहेर जाताना मला मास्क घालावा लागतो किंवा तिला मास्क घालावा लागतो आम्ही कुठे बाहेर रेस्टॉरंटला गेलो तर ते साधारण आम्ही इतके काळ करतच होतो अजूनपर्यंत. तर मी म्हटलं की आता हे जर केलं तर परत
अजून मग तुम्ही तिकडे गेलात इथे गेलात हेच खाल्लं तेच खाल्लं. आणि आम्ही असं काही मुद्दामून लोकांपासून लपवलं होतं असंही नाही. जे जे आमचे मित्र ज्यांना ऑर्गॅनिकली कळत होतं कळत होतं आपोआप. माझ्या शाळेतल्या मित्रांना माहितीच होतं. त्यांच्याबरोबर गेले 2 वर्ष मी हँग आउट करते शाळेच्या सगळ्या ग्रुप बरोबर. भाडीपातल्या बऱ्याच जणांना माहिती होत. माझ्या अगदी जवळचे जे काही लोक आहेत त्यांना माहिती होतं. फक्त इतकंच की आम्ही ते असं काही पब्लिकली हे केलं नव्हतं. किंवा मला असं वाटतं की अगदी असं काही इंस्टाग्राम हा प्लॅटफॉर्म नाही आहे की ज्यात तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी सतत सांगितल्याच सांगितल्याच पाहिजे. इंस्टाग्राम इज अ प्लेस, मला असं वाटतं की इंस्टाग्राम इज अ प्लेस वेअर यू शुड डू बिझनेस अँड नॉट मेक अ बिझनेस आउट ऑफ युअर पर्सनल लाईफ. इफ इट्स अफेक्टिंग यू, यू शुड डेफिनेटली डू अ बिझनेस ऑफ युअर पर्सनल लाईफ. बट इफ इट्स नॉट अफेक्टिंग यू इट्स ओके. But if it's affecting you, I cannot go for the personal life business on Instagram. Typical business person बोलला. आणि आता काय होतं ना, आधी सुद्धा काही गोष्टी टाकल्या ना की लोकांच्या इन जनरलच खूप आपल्याला माहिती आहे मिक्स्ड कॉमेंट्स असतात. कधी कधी तुम्हाला ते बॉदर होऊ शकतं कारण आपण कोणीच असे संत नाही होत. कधीतरी कोणाला तरी थोडंफार ते बॉदर होऊ शकतं. म्हटलं कशाला, झालं की सांगा डिरेक्टली. नकोच काही कुठल्या कॉमेंट्स नकोत, काहीच नको त्याच्याबद्दल. बघू पण तुझी रिंग मला हिने तर घातलीच नाहीये. मी का घातली का तुझी रिंग कुठे आहे म्हणजे मेहंदी दिसते. तुला खरं कारण सांगू? हा सांगू तिला. थोडी थोडी हाताला मेहंदी आहे पण रिंग नाहीये. तुला खरं कारण सांगतो, तो मुळात आम्हाला भीती आहे हरवायची आणि रिंग आहे माग. अगं मला भीती काय वाटते, मला एकदा घालायची सवय झाली तर नाटकात प्रत्येक वेळेला मला ती काढून ठेवावी लागते. बरं भीती वाटते ग कुठेही, आता शूट्सला म्हण कुठेही म्हण, ते रिंग काढून ठेवायची. मग आपल्या सतत मनात सगळं करताना अरे बापरे सगळं व्यवस्थित असेल ना व्यवस्थित असेल ना. त्याच्यापेक्षा म्हणलं जाऊ देत पुण्याला लॉकर मध्ये ठेवून ठेवली. पुण्याला ही रिंग विसरली आहे घरी लॉकरमध्ये. ती सगळ्यांना सांगते विसरली आहे पण ती ठेवून घालायची नाही. मी साधी एक रिंग घेणार आहे माहिती अशी जनरल घालायला. मला भीती वाटते कारण कोणाची चॉईस आहे ती रिंग तुझी? नाही नाही तिची चॉईस आहे पण दोघांची म्हणू शकतो. म्हणजे दोन्ही रिंग दोघांची चॉईसेस ऍब्सोल्युटली. पण प्लीज तुम्ही खायला सुरुवात करा बिफोर मी तुमची लव्ह स्टोरी विचारेन. त्याच्या आधी प्लीज सुरू करा काय आवडतं. तर आता 2 वर्ष तुम्ही डेट करताय ना? हो. हा तर थोडस 2 वर्ष मागे जाऊन एक क्लिशे प्रश्न विचारते, कशी झाली सुरुवात या लव्ह स्टोरीची? खूप क्लिशे उत्तर आहे असं माहितीये. म्हणजे ह्याच्यापेक्षा क्लिशे उत्तर नसू शकतो तुला सांगू. हा तर नो यू गो अहेड यू टेल योर स्टोरी. इंस्टाग्राम ओके. एवढं बेसिक आहे? इतकं बेसिक आहे? हा इतकं बेसिक. काही स्टोरीच नाही आहे. म्हणजे मी एकदा सारंगच्या पोस्ट मध्ये याला पाहिलं होतं. मला क्यूट आहे यार बुरगा. मला ना त्याचं हसणं खूप आवडतं कारण तो खूप रिअल आणि मनापासून हसतो. आणि मला मनापासून हसणारे लोक खूप अट्रॅक्ट करतात. म्हणजे ज्यांचं हसणं खूप स्वच्छ असतं ना ते मनाने पण तेवढेच स्वच्छ असतात असं मला वाटतं. तर मला त्याचं हसणं खूप आवडलं होतं. कोण आहे गोडे बुरगा? मी फॉलो केलं त्या. बरं मी जनरली अशी फॉलो बिलो नाही करत कोणाला. मी याला फॉलो केलं, त्याचा सरांचा फॉलो बॅक आला वगैरे. त्याच्यानंतर आम्ही बरेच नॉर्मल स्टोरीवर एखादा रिप्लाय वगैरे तेवढंच, काहीच नाही बाकी. आणि नंतर काय झालं? नंतर भेटलो. हा नंतर एक दिवस भेटलो. लॉकडाऊनचं सगळं चालू होतं. सगळे चालू झाले इंस्टाग्राम 2019 ची गोष्ट आहे. कोविडच्या जस्ट आधी 20 कोविड झाल्यानंतर. ओके. सेकंड लॉकडाऊन झालं बघ. सेकंड लॉकडाऊन नंतर नंतर कोविड झाला संपला. जुलै पकडणं, जून जुलै साधारण. आणि आम्ही तेव्हा बोलायला चालू केलं. आणि नंतर जसा लॉकडाऊन उठला तो आम्ही भेटायचा विचार केला की आता भेटू, खूप बोलतोय वगैरे वगैरे. आणि मी आता हे जे मराठी बोलतोय ना ह्याच्यामुळे, हा कारण का मी वाढलोय चारकोपला. मी गुजरातांमध्ये वाढलेलो आहे तर त्यामुळे माझा लिंगो खूप वेगळा आहे. त्याची लफडी म्हणणं किंवा डिमार्टचं हे वगैरे सुचणं हे अत्यंत त्या लोकॅलिटीमध्ये चाळीत वाढल्याचा परिणाम आहे. बरोबर चाळीत वाढलेलो आहे. त्यामुळे मला रॅप आवडतं, ती क्लासिकल ऐकणारी मुलगी आहे, ती सिंगर आहे मुळातच, प्रतिम गाते. आणि माझा क्लासिकलशी आणि गाण्याशी काहीच संबंध नाही. मेरे गली मे ओके. मला त्यामुळे असं होतं की पहिल्या भेटीतच तिला कळलं होतं की हा मुलगा नाही आहे जेव मी बघत होते फोटो मध्ये. कुछ नाही हो सकता. कुछ नाही हो सकता.
आणि आम्ही भेटलो आणि म्हणजे पहिल्या भेटीत असं झालं की बोललो वगैरे 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 आणि पहिल्या भेटीतच मी अशा काही दोन तीन गोष्टी केल्या जे तिला आवडल्या नाहीत. जसं की ते नाही सांगू शकत वडे असं तिला कळलं की हा नाही हा मुलगा रे तुला नंतर सांग. तर ते झालं आणि म्हणलं ओके. त्यानंतर आमचं बोलणं तरी चालू होतं आणि नंतर वन फाईन डे वी डिसाइडेड की चलो की लेट्स कन्फेस. मी कन्फेस केलं की ते मला ते कधी तेही आठवतंय. त्याने मला विचारलं की वुड यू लाईक टू गो ऑन अ डेट. हा आणि हे ते मोदींनी टाळ्या वाजवायला सांगितले होते बघ तेव्हा. मला हा दिवस इतका नीट आठवतोय. समाव बरोबर आम्ही वरती गच्चीत होतो सगळेजण. आम्ही टाळ्या वाजवत होतो आणि मला खूप भारी वाटलं होतं. बरं मला खूप मजा आली होती. आणि आम्ही शूट वगैरे घेत होतो जस्ट त्याचं. आणि त्याचा काहीतरी मेसेज आला की डेटवर जायला आवडेल का तुला. म्हणलं नाही नाही म्हणाली पण तिला मुळात डेटिंग हा कॉन्सेप्ट जो आहे ती, कारण तिला आतापर्यंत कोणी डेटला नेलं नव्हतं. डेटला म्हणजे आता काय आहे म्हणजे जेवायला वगैरे जातो तेच असतं ना डेटिंग. जेवायला कॉफी बिफी तर ते त्याला डेटिंग असं म्हणतात हे किंवा डेटला नेणं असं म्हणतात हे तिला ओव्हरऑल कॉन्सेप्ट एवढा क्लिअर नव्हता. आणि बऱ्याच लोकांना अजून डेटला नेतो कॉन्सेप्ट काय हे माहीत नसतं. डेटला नेतो म्हणजे असं असतं काही काही लोकांना की अरे चल अभ्य तिरकोना पटातो. पण असं नसतं काही. इट्स लाईक डेट म्हणजे तू मला आवडतेस तू माझ्यावर जेवायला येतेस का बाहेर. दिस इज द सिम्पल कॉन्सेप्ट ऑफ डेट. तर मी तिला म्हटलं की तर तिला असं वाटलं की आय एम आस्किंग अर आउट टेक्निकली की गर्लफ्रेंड बनेगी क्या सिम्पल वर्ड्समध्ये. तर असं काही नव्हतं. आणि तिला म्हटलं की चल डेटला. तर ती म्हणजे हाचली का जाईल डेटला जाऊ. मग डेटला गेलो आणि त्याच्यानंतर काही एक काही आठवड्यांनी मी तिला म्हटलं की आवडतेस मला लेट स्टार्ट डेटिंग ना. डेट झालं असं मी तिला म्हटलं. तर ती म्हणाली नाही. तुम्ही म्हणलो ओके ओके म्हणालास. ओके म्हणलं. ट्राय नाही केलंस की नाही. नाही आणि मला तेच खूप आवडलं त्याचं. म्हणलं नाही केलं ओके काही प्रॉब्लेम नाही. मग बोलायला नको म्हटलं. सिम्पल आहे नाही बोलायचं. डेट नाही करत तर म्हटलं कारण का मला त्रास होईल ना नंतर. टिपिकल. हा मला त्रास होईल. सिम्पल मी इन्वॉल्व्ह एकदा झालो तर मग नंतर मला त्रास नको या गोष्टीचा. तर आयदर आपण बोलूया नाहीतर नाही असं शक्य नाहीये. तर मग ती म्हणाली की नाही बोलावं तर लागेल. म्हटलं एक काम कर फिगर आउट युअर शिट इन स्ट्रेट. These were my words. Figure out your shit and let's come back and then decide what to do. Tulan, I don't know how to do that. Let's just do one thing. I'll book a place for you. Go there. Do a solo trip. Tila Vatalya la patholo mi. Kuthe? Himachal. Vatalya manun ek jaga hai. Himachal la 7 divas patholo. Solo trip la gele. Solo trip la tila patholo. Jaga pan mi sangitli. Arthat paise tini vagre bharle. Booking tini keli. Paise ka mi bharle nahi. Kyunki wo thoda sa hai apne paas. Khud ka paisa khud kharcha karenge dono ko. Tati geli ekti. आणि सिन्स द टाइम शी लेफ्ट एअरपोर्टपासून ते सिन्स द टाइम शी केम बॅक वर टॉकिंग कंटिन्युअसली 24/7. मग तिला मी एअरपोर्टला पिक करायला गेलो. मग तिकडे थोडी रडारड झाली की नाही राहू शकत तुझ्याशिवाय. ते झालं वगैरे वगैरे. अँड देन इव्हेंच्युअली वी स्टार्टेड डेटिंग. असं झालं. ओके गौतमी. सो हे सगळं झालं आणि तेव्हा म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला तो एक खूप विचित्र पॉईंट होता की जेव्हा मी मेजर म्हणजे आता सांगायला हरकत नाही पण आय वॉज गोईंग थ्रू डिप्रेशन प्रॉपर. आणि मला नेहमी असं वाटतं ना की सुखात तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटला जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता आणि सगळ्या तुमच्या लाईफच्या परफेक्ट शेपमध्ये असता तेव्हा तुम्ही जेव्हा कोणाला भेटता तेव्हा तुम्हाला छानच बाजू दिसते त्या व्यक्तीची. पण मी त्याला अशा वेळेला भेटले जेव्हा मी अजिबात बरी नव्हते. म्हणजे मी माझ्या वर्स्ट गोष्टींमध्ये तेव्हा होते आणि स्टील या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तो ही वॉज यु नो गिविंग कमिटमेंट. आणि तो असा होता की आपण पळू याच्यात ना आपण हे करू आपण ते करू आपण असं करू आपण तसं करू. या सगळ्या गोष्टींमधनं तो इतका छान मला बाहेर काढत होता किंवा इतका छान सपोर्ट करत होता की मला असं आलं की मला हेच हवं आहे. मला माझ्या बेस्ट कंडिशनमध्ये कोणी पाहायला नकोय. माझं वर्स्ट एकदा कळलं ना की मी किती वर्स्ट वागू शकते किंवा मी किती चिडून बोलू शकते या सगळ्या गोष्टी जेव्हा समोरच्या मुलाला कळतील आणि तो जर का त्याही गोष्टींच्या प्रेमात पडत असेल आणि तो जर का ओके असेल या गोष्टींसाठी तर अजून काय हवं असतं आयुष्यात. राईट.
सो माझ्यासाठी तो एक खूप मोठा ग्रीन फ्लॅग होता की यार इतकं सब कुछ पता आहे अभी, याला माहिती आहेत सगळ्या गोष्टी, माहिती आहेत माझ्या त्याला सगळं काय चालू आहे आयुष्यात ते माहिती आहे. तर अशा याच्यातही तो माझ्या इतक्या छान सपोर्टमध्ये राहतोय. आणि अगेन मी तुम्हाला म्हटलं तसं, मला तो तो खरा आहे अगं खूप. म्हणजे मला फेक लोक अजिबात आवडत नाहीत. एका पण उगाचंच एक छान फक्त बोलायचं आहे म्हणून बोललेले, तुम्ही खरं राहा, तू वाईट असेल वाईट वागा माझ्याशी काही प्रॉब्लेम नाही, मग तरी आवडाल मग. सो तो फेक नाही आहे अजिबात. आणि खूप जास्त प्रेमळ असतात ना काही जण, तर तो तसा समोर पाहताना पटकन असा वाटत नाही, पण तो खूप जास्त प्रेमळ आणि प्रेम करणारा आहे. सो मला असं वाटतं की आयुष्यात प्रेम करणारा माणूस मिळायला खूप नशीब लागतं आपल्याला. आणि आय वॉज लकी, आय एम लकी. मस्त. पण ती डेटिंग फेज, ते हिमाचल ट्रिप नंतर डेटिंग फेज सुरू झाली का प्रेमाची फेज? हिमाचल ट्रिप नंतर काय झालं? हिमाचल ट्रिप नंतर बेसिकली इमिडिएटली म्हणजे मी तिला विचारलं की आता काय डेटिंग, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. पण तेव्हा ऍक्च्युली डेटिंग चालू नाही झाली. डेटिंग किंवा रिलेशनशिप कमिटमेंट केम इन द पिक्चर आफ्टर कपल ऑफ मंथ्स. एक दोन महिन्यानंतर कमिटमेंट आली. त्याच्या आधी साधारण एक महिनाभर आम्ही एक्सप्लोर, कारण ती पुण्यात होती आणि मी मुंबईत होतो. दिवाळी आली, त्यानंतर क्रिसमस आलं, हे आलं, त्या वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि आम्हाला तेवढा वेळ नाही मिळाला एकत्र. आणि मला मुळात लॉंग डिस्टन्स नाही जमत, मला समोर लागते व्यक्ती. आणि हे मी तिला आधी सांगितलं होतं, तर त्यामुळे मग असं झालं की तू इथे ये आणि नंतर आपण मग प्रॉपर एक संसार टाईप नाही म्हणणार त्याला, सॉरी विल स्टार्ट लिव्हिंग टुगेदर, रिलेशनशिप चालू करूयात. आणि तसं मग त्या एक दोन महिन्यांनी साधारण आमचं प्रॉपर रिलेशनशिप चालू झालं. लग्न केलं तुम्ही आत्ताच, आणि लग्नाची कमिटमेंट ही ऑब्व्हियसली सोपी नाही आहे, पण थॉट्स इतके क्लिअर असले ना की या गोष्टी सोप्या होतात असं वाटतं कुठेही. स्वानंद, हो म्हणजे माझे लग्नाचे थॉट्स क्लिअर नव्हते. पण तिच्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केलं. तिच्या बाबांनी आणि तिच्या आईने विचारलं का नाही करायचं तुला लग्न? तो म्हटलं नाही करायचं, मला नाही वाटत आत्ता ह्या परिस्थितीला मी लग्न करावं. कारण का आईला मी सांगितलं होतं, आईने मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्नही नाही केला. त्यामुळे आईने डायरेक्ट जेव्हा आईशी बोलले, हिचे आई बाबा, ते आईने सांगितली मी नाही बोलणार त्याच्याशी, तुम्हीच बोला, कदाचित तुमचं ऐकू शकतो. तर मी म्हटलं की नाही करू शकत आत्ता, ह्या परिस्थितीत आत्ता नाही करू शकत, अजून थोडंसं सेटल. म्हणजे मला तुमची मुलगी आवडते, खूप प्रेम आहे, मला लग्न करायचं आहे, जर झालं म्हणजे लग्न इज अ टॅग, करेक्ट आहे, तो नसेल तरी तुम्ही राहू शकता ना एकत्र. म्हणजे उद्या लग्न जर नाही झालं तरी तेवढंच प्रेम करेन यार, असं नाही आहे की नाही करणार. तर मग टॅगची गरज नव्हती मला वाटत, अनफॉर्च्युनेटली. बट देन शी हॅड अ ड्रीम्स, तिच्या आई वडिलांचे काही ड्रीम्स होते. अर्थात आय सेड ओके, आणि ठीक आहे मग कोर्ट मॅरेज करू. आणि कोर्ट मॅरेजचं आता जे झालं ते झालं, त्याच्यानंतर स्टोरी ती सांगेल ते कसं घडलं. पण जसं तो म्हणाला की नव्हतं लग्न करायचं आणि घरचे म्हणाले की तू आई वडिलांनीच बोलू देत. सो गौतमी काय वाटतं तुला, काय एक ती स्ट्राईक मुवमेंट होती की त्याला त्याचं माइंड इतकं चेंज झालं आणि तो हो बोलला लग्न करायला? बट अँड दॅट फेज वॉज डिफिकल्ट फॉर यू की लग्नासाठी कन्व्हिन्स करणं? बिकॉज आपण म्हणतो ना रिलेशनशिपचं डेस्टिनेशन इज वेडिंग. नाही करावं लागलं तिला, कन्व्हिन्स नाही करावं लागलं. मी अडून नव्हतो असतो, मी शादी करे काय असं काही नाही, असं नव्हतं काही. त्याचं असं इंटरनल म्हणणं होतं की अजून एक काही वर्षांनी, म्हणजे एक मुलांना बघ नेहमी असं असतं की थोडं और सेटल होतं फिर शादी. बरोबर, प्रत्येकाला ना त्यांना साधारण महाल बांधूनच लग्न करायचं असतं डिरेक्टली, ऑफकोर्स. कारण त्यांना असं असतं की बाबा माझ्याकडे जी मुलगी येईल तिला सगळं 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 आपण मिळायला पाहिजे आणि वगैरे. तर आई बाबांनी त्याला प्रॉपर एकदा असं बसून घ्यावं, काय अजून 2 वर्षांनी तुला वाटेल की अजून मोठं हे घ्यावं, अजून 2 वर्षांनी तुला वाटेल की आता या कंपनीचा सीईओ व्हावं, अशा सगळ्या गोष्टी होत जातील ना. करिअर ही गोष्ट एका साईडला होत असते, बरोबर, आणि त्यासाठी तुमचं पर्सनल लाइफ थांबू शकत नाही. कारण 40-व्या वर्षी लग्न करून काही होतात तेही काही चुकीचं नाही, पण म्हणजे का जर का आत्ता तुमचं आहे सगळं चालू चांगलं आणि तुम्हाला इच्छा आहे लग्न करण्याची, तर मग करा ना. म्हणजे मग का वेळ घालवताय? आपल्या घरच्यांचं टिपिकल वाक्य, आता आहात एकत्र तर कशाला उगाच वेळ घालवायचा वगैरे. आणि माझी आई तर, माझ्या आईसाठी मी साधारण 3 वर्षापूर्वीच सेटल झालेलो, पण माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वेगळं आहे. मी ज्यांच्यावर उठतो, ज्यांच्यावर बसतो, माझे काही अँबिशन्स आहेत. मी खूप अँबिशियस माणूस आहे मुळातच, मी खूप अँबिशियस आहे. त्यामुळे मला खूप, तू जेवढे पैसे देशील तेवढे कमी मुळातच. तर त्या त्या स्पेस त्या पेसनी तर मी कधीच लग्न करू शकलो नसतो, बरोबर आहे, अनफॉर्च्युनेटली. पण त्यामुळे तिच्या बाबांनी की तुझी आत्ता जी परिस्थिती आहे ती आम्ही साधारण आत्ता ज्या वयाचे आहोत
तेव्हाही नाही आहेत. बरोबर, खरं एक्झाम्पल तसं झालं तर म्हणलं की पण आत्ताच्या करंट सिच्युएशनला ती कमी आहे ना माझ्यासाठी. बरोबर. सो ते आलं की नाही नाही डोंट वरी दिस विल कीप ऑन हॅपनिंग यू विल लर्न युअर लेसन्स. आणि आयुष्यात माणूस सेटल कधी नसतो. बरोबर आहे, ऍब्सोल्युटली कधीच नसतो. तुझ्या गरजा वाढतच जातात आणि तुझे अपेक्षा वाढतच जातात. तर त्यामुळे इफ यू गोइंग टू थिंक की मी 2 वर्षांनी 3 वर्षांनी 4 वर्षांनी अजून सेटल होईन तर नाही. दिस इज द बेस्ट स्पेस वेअर यू आर राईट नाउ अँड गो फॉर इट. आणि त्याला ते पटलं मला, पटलं ते. मी म्हटलं की बरोबर, त्याला कन्व्हिन्स नाही मला फारसं करायला लागलं की अरे लग्न करणं लग्न करणं असं नाही झालं मला कुठेच. मी एकदा फक्त म्हणाले म्हणलं स्वानन आपण आई वडिलांचा पण विचार केला पाहिजे. कारण त्यांच्यासाठी खरं सांगून लिव्हिन आणि याच्या कॉन्सेप्ट थोड्याशा हे असू शकतात, म्हणजे त्यांच्यासाठी नॉर्मल असतील कदाचित. पण त्यांनी हेही आम्हाला सांगितलं की तुम्हाला इव्हेंच्युअली करायचं आहे ना लग्न. हो, इव्हेंच्युअली करायचं. मग आता करा, मग आता करा. 2 वर्ष लिव्हिन मध्ये ट्रायल अँड हे करू नका. जमलं तर बघू, जमलं तर बघू कशाला. कारण तो काळ पण खूप वेगळा होता ग. तेव्हा जमलं तर बघूचा प्रश्नच नव्हता. तेव्हा निभावणं खरं जास्त महत्वाचं होतं तेव्हाच्या काळामध्ये. आणि तेच आपोआप आपल्यामध्ये सुद्धा थोडंफार येतं की बाबा करून टाकूया आता. मग आपण विचार नको करत बसायला की असं लिव्हिंग मध्ये राहून बघू. काही जणांचं ठरलेलं असतं की बाबा नाहीच करायचं लग्न, किंवा काही जणांचा लग्न संस्थेवरच विश्वास नसतो बरेचदा. आणि दॅट इज ऑल्सो म्हणजे व्हेरी गुड, मला त्याबद्दलही माझा तेवढाच रिस्पेक्ट आहे. पण आमचा नाही आहे तसं, म्हणजे माझा स्वतः त्याचा होता लिव्हिंगवर, पण माझा स्वतःचा लग्न संस्थेवर विश्वास आहे. तर म्हणलं आणि तिच्या आई वडिलांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी कन्व्हिन्स नाही केलं मला, त्यांनी समजवलं खूप छान की खूप छान करतोस आणि अजून छान करशील आयुष्य. त्यामुळे डोंट वरी गो फॉर इट. म्हणजे मला भीती काय होती की कारण का आय कम फ्रॉम व्हेरी डिफरंट बॅकग्राऊंड दॅन हर्स इन ऑल वेज. तर देर इज नो बॅकअप फॉर मी फ्रॉम माय एंड. जो भी करणार मेरे को करणार, शादी घर एव्हरीथिंग इज वॉट आय हॅव टू डू ऑन माय ओन. देर इज नो बॅकअप फॉर मी. सो ह्या सगळ्याचा विचार करून मला काही कर. आणि प्लस माझी पर्सनल लाईफ थोडी वेगळी आहे. मी थोडासा चांगला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जगणार माणूस. म्हणजे मला कसंही चालतं, कशी राहते. म्हणजे त्या केसमध्ये माझ्यापेक्षा ती जास्त ह्याच्यात राहते. पण मला काही गोष्टी पाहिजे तर पाहिजे. हा, मला ह्या गोष्टी पाहिजे तर पाहिजे, त्याशिवाय मी नाही जगू शकत. आणि त्याचा एक पर्टिक्युलर एक्सपेन्स असतो, एका माणसाचा एका जगण्याचा एक्सपेन्स असतो. बरोबर आहे. तोच मला माहितीये माझा व्यवस्थित आहे. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त अजून एक व्यक्तीचं मला टेन्शन नव्हतं. अजून एक व्यक्तीचं नाही, त्याच्या त्या व्यक्तीसोबत अजून एका घराचा हे बाहेर येणं. तर त्यामुळे तो आपल्याला अर्थात घेऊ शकतो, प्रॉब्लेम काही नाही. पण एक भीती असते ना. बरोबर. तर ते त्यांनी समजलं, मेंटेन करता आलं पाहिजे कन्सिस्टेंटली. मेंटेन करता आलं पाहिजे की सुरू केलंय आता नाही ट्राय करणार. तर दिस इज द एज वेअर वी कुड गो अहेड अँड गिव इट अ शॉट. असं किती मस्त यार, फार क्लिअर थॉट्स आहे तुमचे. पण तुमचं रिलेशनशिप म्हणा किंवा लग्नाचा डिसिजन हे तुम्ही सगळ्यात पहिले कोणाला सांगितलं होतं? पहिली व्यक्ती जिला माहिती होतं की ज्याला पहिल्यांदा तुम्ही सांगितलं दॅट कोणाला सांगितलं रे आपण लग्न करतोय. लग्न करतोय की रिलेशनशिप? दोन्ही दोन्ही. रिलेशनशिपचं तर मला वाटतं पहिलं मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सांगितलं होतं. तिला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स असतात, नेहा म्हणून माझी मैत्रीण आहे, तिला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स असतात. सो मी तिला सगळ्याच गोष्टी सांगत होते. सो ती अपडेटेड होती कधी काय चाललंय, आता मी होम आली आहे, आता आम्ही डेट करतोय वगैरे वगैरे. त्यांनी त्याचा आयडिया माझ्या स्कूल फ्रेंड्स आहेत, त्यांना माहितीच होतं अर्थात. आणि हा ओमकार जाधव अमुक तमुक माहिती असेल. सो ओमकार आणि मी एकाच कंपनी मध्ये होतो भाडीप. आणि काय झालं की ओमकारला माहिती होतं, खूप चांगला मित्र ओमकार, ओमकारला माहिती होतं ऑफिसमध्ये. आणि काय झालं, आम्ही दोघं खूप चांगला त्याचा एक किस्सा आहे. काय झालं की हिचं शो होता आम्ही दुनियाचे राजे. आणि मी मराठी भावगीतांचा जुन्या काळातला शो. म्हणजे तू ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसमध्ये येशील ना तू, तर माझ्याशी अजूनही हिंदीमध्ये बोलतात. कारण का मी त्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल होतो आतापर्यंत. तर काय झालं की सारंगला म्हटलं, मी सारंग लवकर निघतो, जरा काम आहे. म्हटलं का निघतोय, चिल करू ना थोडं, करू की. आणि आमच्या ऑफिसमध्ये असं काही हायरार्की वगैरे काही नाही आहे. नोबडी इज बॉस, नोबडी इज देश. काम झालं की नाही, काम असेल तर बसा, ह्या स्पेसमधलं आपलं ऑफिस आहे. आणि मी निघतो म्हटलं लवकरच. म्हटलं बरं. आणि मी असा लवकर निघणारा माणूस आहे, मी सर्वात शेवटी जातो. ओके. मला घरी जाऊन काही काम होत नाही माझं. तोपर्यंत मी 8:30-9:10 कधी कधी 11 वाजता वगैरे मी निघतो मी ऑफिसमध्ये. तर सांग मला आज लवकर का चाललास वगैरे, नको जाऊ बस की थोडा वेळ.
तर म्हणलं नाही रे जरा एका कार्यक्रमाला जायचं. तर ओमकारी होता माझ्या, ओमकार मी ओमकारला म्हणलं मी एकटा नाही जाणार, बोर होईल रे मला हे, तर मी एकटा का बोर म्हटलं, चल की माझ्यासोबत. तर म्हटलं की ठीक आहे चल जाऊया दोघं जण. आणि हिला सांगितलं दोघं जण येतो आम्ही, मी आणि ओमकार म्हटलं. तिने तिकीट वगैरे ठेवली आणि आम्ही निघाला. ओमकार म्हणाला की हा भावगीताच्या कार्यक्रमाला चाललाय. तर सारा म्हणाला काय, स्वानंद भावगीताच्या कार्यक्रमाला चाललाय. तिकडेच समजलं, त्यांनी गुगल केलं कोण करतंय, सारंगने बुकमायशोवर गेला कुठला कार्यक्रम आहे, त्याला कळलं आम्ही दुनियेचे राजे. आम्ही दुनियेच्या राजेमध्ये त्याला कळतच नव्हतं की अरे कोण असेल कोण असेल कोण असेल कोण असेल कोण असेल. आणि नंतर मग त्यांनी गेस केलं ओके की गौतमी आहे, गौतमीला भेटायला किंवा तिला म्हणून हा ना डेटिंग म्हटलं. ही ते 6 महिन्यानंतर, 6 महिन्यापर्यंत कोणाच माहित नाही. तेव्हा त्याला पहिल्यांदा कळलं सारंगला. तू कोणाला सांगितलंस गौतमी पहिले, ताईला? ताईला तर सुरुवातीपासून मी अगं घरात सगळंच सांगते, म्हणजे खूप उपनगरी, मी माझ्या सगळ्या भावंडांना माहिती असतं. आणि फक्त ताईला असं नाही, आमचा जो कझिन्सचा सगळा ग्रुप आहे पूर्ण, त्या सगळ्यांना माहिती होतं की मी, त्यामुळे माझ्या साईडनी बऱ्यापैकी लोकांना, माझी मैत्रीण नेहा असेल, प्रज्ञाला माहिती होतं, इंडस्ट्रीमधली म्हणायला गेली तर प्रज्ञाला माहिती होतं. आणि आय गेस दॅट्स इट, तेवढ्याच एका त्या सगळ्या माझ्या ग्रुपला कळलं. आणि मी स्वतःहून असं काही कोणाला सांगितलेलं मला आठवतच नाहीये, म्हणजे ते असं ग्रॅज्युअली कळत गेलं. जेव्हा लग्न ठरलं तेव्हाच सांगायला सुरुवात केली ऍक्च्युअली. त्याच्या आधीपर्यंत असं काही कोणाला, म्हणजे असा काही किस्सा नाही घडला फारसा माझ्या बाबतीत. फक्त माझे सगळे कझिन्स असे होते, गौतमी जरा शांतपणे आणि विचार करून सगळे डिसिजन्स घे, नुसतेच पटापटापटा आयुष्यात डिसिजन्स नको घेऊ, नीट विचार कर. मग हा भेटला सगळ्यांना, हा भेटल्या भेटल्या सगळेजण इतके ब्रो झोन मध्ये गेले ना, कारण याला ब्रो म्हणतात सगळेजण. ओके आपला पुरा, तर आणि त्यांनीच क्रिएट केलाय तो एकूणच त्याच्या सगळ्याच मित्रांमध्ये. आणि असा ते ब्रो ब्रो आले आणि सगळेजण इतके चिल करायला लागले त्याच्याबरोबर, किती भारी. पण गाईस, जेव्हा तुम्ही घरी सांगितलं पहिल्यांदा आई बाबांना, आपण कितीही म्हटलं की ठीक आहे आई बाबा लगेच हो म्हणतील किंवा ते कन्व्हिन्स होतील, तरी पण ना ते कुठेतरी एक प्रेशर असतं की मी माझ्या आयुष्यातल्या एका मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल माझ्या आई बाबांना सांगते की मला ह्याच्याशी लग्न करायचं किंवा मी डेट करते किंवा रिलेशन मध्ये व्हॉट एव्हर. तो दिवस कसा होता, कसं सांगितलं आणि कोणी पहिले सांगितलं? कोणी पहिले सांगितलं माहित नाही, कोणी पहिले सांगितलं, बट इट वॉज व्हेरी घरचे आपले महा हुशार असतात, स्मार्ट, कोणाशी बोलतोय कुठे चाललोय. आपल्या आईला तर कळलं होतं की, आणि मुळात ऍज आय सेड की माझ्या घरी ती वाईबच नाही की मराठी सिरियल बसून बघणं, त्यामुळे माझ्या आईला माझे बाबा बघतात. ठीक आहे, तर बाबांचं आणि माझं इक्वेशन कसं आहे, हॅलो एवढं इक्वेशन, म्हणजे खूप असं भारी इक्वेशन नाही. हा अरे हा, म्हणजे चिल आहेत माझे बाबा, त्यांना माहिती नव्हतं एकदम. हा, तर त्यामुळे माझ्या आईचं असं झालं की अच्छा बर, गौतमी करून कोणतरी आहे का, ती 3 कॉल येऊन गेली तिची आता, एवढं कॅज्युअल होतं. म्हणलं हो अगं, वी आर सीइंग इच अदर. अच्छा ठीक आहे, फेर एनफ. तसं झालं. कट टू मला असं इमॅजिन नाही होते मधली स्पेस, शी इज कमिंग टू माय होम, दे आर चिलिंग, जेवतोय वगैरे, गप्पा गोष्टी, हाच सीन आठवतोय. त्याचा मधला फेज आठवतच नाही मला, त्याचा तो मधला फेज नाही आठवत आहे. आणि हिच्या घरचं झालं तर मी हिच्या घरी पुण्यात पडीक असायचो ना, पुण्यात माझी मीटिंग लागली, पुण्याला आलो की हिच्याच घरी राहायचो. त्यामुळे हिच्या घरचे आई बाबा ही नसेल तरी चालेल, मी असलो पाहिजे. म्हणजे ही असायची अर्थात पुण्यात असताना, पण त्यांना ठीक आहे स्वानंद येतो ना, ठीक आहे येऊ, तर मी तिथेच. त्यामुळे हिच्या पेरेंट्सना तर नंतर मला सुरुवातीला जेव्हा सांगितलं तेव्हा आई अजून अशी होती, कारण ती भेटली नव्हती, कारण तो मुंबईचा. बाकी हे बघ, आयुष्यात सगळ्यांनीच डेटिंग केलेलं असतं बरोबर, म्हणजे लफडी जी असतात ती प्रत्येकाची आधीची असतातच काही ना काही. पण आईने त्याला पाहिलं नव्हतं कधी, किंवा ती भेटली नव्हती, आणि त्यात तो मुंबईला सतत वगैरे. आणि तिला एकूणच माझ्या चॉईसेस बद्दल डाऊट होता आयुष्यात. किती ऑनेस्ट उत्तर दिलंय रे, वा वा. हा, म्हणजे आपली मुलगी बरोबर चॉईस घेईलच याची काही तिला खात्री नव्हती फारशी, त्याच्यामुळे ती थोडी आधी अशी होती की गौतमी जरा, कारण तेव्हा मुलं बघायला सुरुवात झाली होती अगं, मुलं बघत होते तेव्हा, म्हणजे मी नव्हतंच बघत फारसं काही, पण घरचे आणि मी पण, हा ठीक आहे हे बरं दिसतं याच्याशी बोलते ओके वगैरे, हे अशा झोन मध्ये आमचं चाललेलं होतं घरात सगळं. तर त्याच्यात आईला असं झालं की अचानक आत्ता का मी पैसे भरले तुझे मॅट्रिमोनीसाठी, आत्ता पैसे भरले ना मी. आणि मग आधी तरी करायचं होतं जे काही होतं ते, माझे पैसे तरी नसते गेले. मला आठवलं, मी पहिला सांगितलं होतं, कारण का हिला अजूनही स्थळ येत होती
आणि मी तिला विचारलं होतं की अगं तू बघणार तू थांबतेस ना जरा आता बघायचं नको बघूस आता आहे ना आता तर का बघतेस म्हणजे अरे आईला सांगितलं नाही अजून सांगू मग आईला त्यात काय तर उलट नाही मी सांगते पण मला मला माझी स्पेस लागेल मला माझी स्पेस लागेल म्हणजे ठीक आहे टाइम नो वरीज पण ऍटलीस्ट मुलं तरी नको बघूस विचारा रे उद्या आलं कोणी तर आणि आवडूच शकतो यार कधी कधी फर्स्ट मीटिंग त्यावेळेला इन्सिक्युअर झालो होतो म्हटलं आवडलं तर काय करतो अरे कसं आवडेल अरे मी नाही अरे आवडू शकतो म्हणजे किमान एक चार पाच पोरांना भेटलीस तू त्यानंतर एवढं नाही रे तीन एक लोकांची डेट करत असताना हो नाही डेट म्हणजे हा डेट करत असताना अजून भेटली म्हणजे कॉल वगैरे झाले कॉल बेसिक आईने गेलीच नाही ती फोनवरतीच नाही म्हणाली मी फोनवरच प्रत्येकाशी बोलून की हा नाही मला नाही आवडते नाही आवडते नाही आवडते मी बेसिकली त्यांचाही वेळ वाया घालवला दोन तीन मुलांचा बिचारे आणि अगदी अर्ली फेज मध्ये सुरुवातीचे दोन तीन महिने हे चाललं ओके की जेव्हा वी वर ऑल्सो ट्राईंग टू एक्सप्लोअर रिलेशनशिप आणि तिने घरी सांगितलं मी माझ्या घरी माहिती नव्हतं त्यावेळीची गोष्ट कारण का तिच्या घरी खूप प्रेशर चालू कारण मी आता म्हणजे 30 अशा यांनी आपल्या घरी एक आपोआपच थोडस होतं ना की अरे आता आता कर आता कर लग्न किंवा आता बघायला तरी लाग म्हणजे वर्ष दीड वर्षानंतर कधीतरी लग्न होईल म्हणून मग मी त्या प्रेशर खाली येऊन की बाबा चल बघूया त्यामुळे मला आईला सांगताना आणखीन जास्त प्रेशर होतं आणि वेरॅज माझे बाबा चिल होते बाबांचं काही म्हणणं होतं बाबा एकूणच मध्ये ना थोडेसे असेल कुणी नवीन मुलगा बिलगा आला मित्र असेल कोणी असेल तर ते एवढंच करतात जनरली तर ते पहिल्या दोन वेळेला यालाही असंच होतं यार तरी बाबा बोलतेही नाही यार रोज ते चिडलेत का त्यांना आवडत नाही का मी मग नंतर आईनी हळूच बाबांना सांगितलं की ते त्यांचं काहीतरी चाललंय बोलणं वगैरे वगैरे कारण एक मुलगा येतो रँडम आणि राहतोय कसं चालेल आणि मग नंतर त्याच्यानंतर मात्र बाबांचा असा फुल हे पालटला आणि आता बाबांना ना आम्ही पुण्यात राहून गेलो की बाबांना असं होतं की यार स्वानंद नुसला की कसं तरीच होतं आम्हाला कारण तो इतका वलवला आहे अगं तो एका जागी आता इतका वेळ कसा बसला इथे एवढा वेळ मला कळतच नाही तो एका जागी बसतच नाही सतत असा घिरट्या घालत असतो तसा सतत फिरत असतो घरभर फोनवर असताना सतत फिरत फिरत बोलत असतो म्हणजे बाबा म्हणतात की असं मला भीती वाटते कधीतरी धडकेला आपल्याला मध्येच येऊन त्यामुळे बाबांना तर असं झालंय की अरे हा नसला की मला कंटाळा येतो हे आले की दोघं जण बरं वाटतात वगैरे पण त्यामुळे मला आईला सुरुवातीला जरा सांगताना टेन्शन होतं पण मग ते ग्रॅज्युअली सगळं छान होत गेलं म्हणजे सुरुवातीला ती अशी होती की गौतमी थांब विचार कर आणि असं सगळं गोष्टी पण मग एकदा तो भेटला आईला घरी यायला लागला एका भेटीनंतरच तर मग शिव ओके ठरलं होतं आणि ताईला कसं कळलं हे म्हणजे एवढं तुम्ही सोशल मीडियावर एकमेकींबद्दल चांगलं वाईट जास्त जे काही तुमचं चालू असतं जी भांडणं चालू असतात बाय द वे आय वॉज द वन टू पुच देम टू मेक रिलीज वा थँक्यू ऍक्च्युली सिस्टर कंटेंट आम्हाला खूप आवडतो म्हणजे मी म्हटलं की यार तुम्ही ज्या पद्धतीने वागताय आणि ज्या पद्धतीने हे करताय हे दिस इज द स्टोरी ऑफ एव्हरी हाऊस होल्ड आणि एव्हरी सिस्टर बट देर इज नो रिप्रेझेंटेशन फॉर दिस आणि तुम्ही इतके सिमिलर दिसता कारण का असं झालं की आम्ही दोघं बाहेर असताना मृण्मयीना आस्क मी अबाउट इट हा आणि गौतमीला मृण्मयीला गौतमीना वगैरे ह्या स्पेसमध्ये इतक्यांदा झालं म्हणलं की दिस इज अ कॉन्टेंट दिस शुड गो आउट अँड दिस पीपल शुड नो अबाउट दिस तर तुमचं भांडण मी एकदा रेकॉर्ड करतो म्हटलं आणि आपण ते टाकू म्हणून ते तसं झालं म्हणजे त्यांनी एक भांडण त्यांचं इंटरली रेकॉर्ड केलं आणि टाकलं आणि ते पहिल्या रीललाच 2-3 मिलियन व्ह्यूज गेले देन इट बिकेम द पॅटर्न की अरे हे रेकॉर्ड केलं पाहिजे पण म्हणजे तेच ते ती पण अगं ताई म्हणजे आईसारखीच असते ग म्हणजे ती तिने माझ्या लहानपणापासून इतकं पाहिलं माझी नजर जरी बदलली ना मेसेज वाचताना आपल्या चेहऱ्यात एवढं जरी आलं ना तरी तिला कळतं की हिचं काहीतरी चाललेलं आहे त्यामुळे तिच्यापासून कुठल्याच म्हणजे तिच्यापासून आणि आईपासून मी कुठल्या गोष्टी कधी लपवूच शकत नाही अनफॉर्च्युनेटली मला काहीच लपवता येत नाही त्यांच्यापासून सो तिलाही तेव्हाच इमिजिएटली कळलं होतं आईला तरी नंतर कळलं ताईला इमिजिएटली कळलं होतं की असं सगळं चाललंय आणि तिने पण मला आधी सेम सांगलं गौतम मी थांब जरा सावकाश हळूहळू आधी बघ सगळं आता आपल्याला आता लग्न करायचं आहे आयुष्यात तर जरा दमानी घे सगळ्या गोष्टी मला नंतर कळलं की ती लग्नाच्या हिशोबानेच बघत होती म्हणून ती नाही म्हणाली असेल मला उखाणा पण करेक्ट घेतला एकदम पण तुमच्या लग्नामध्ये कमाल घेतला मस्त घेतला झालं म्हणजे आता ना ही सगळी तर बॅक हिस्ट्री झाली 2 वर्षाची पण ना लग्न जसं ऍज आय सेड की सोपं नाही आहे त्या माणसाबद्दलची एखादी गोष्ट आपल्याला क्लिक होणं किंवा आपण म्हणतो ना की दिस इज इट
ह्याच्यासाठी मी आयुष्यभर या माणसासोबत राहू शकते, ती मुवमेंट काय वाटली तुम्हाला? तशा खूप साऱ्या मुवमेंट्स आहेत अगं, म्हणजे अशी एक स्पेसिफिकली काही सांगता नाही येणार, पण मी जसं तुला म्हणलं की त्यांनी मला माझ्या वर्स्टमध्ये पाहिलं होतं आणि ते खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की जर का इथे तो मला साथ देऊ शकतो तर मला आयुष्यभर माझ्या चांगल्या गोष्टींमध्ये तेवढे त्याच्यापेक्षा जास्त सपोर्ट करू शकतो. दुसरी गोष्ट ही सेल्फ मेड, त्यांनी आतापर्यंत जे काही केलं आहे ना ते सगळं स्वतःच्या बेसिसवर आणि स्वतःच्या पायावर उभं राहून केलेलं आहे आणि मला ते खूप अट्रॅक्ट करतं. म्हणजे इतकं सगळं स्वतः पूर्ण करणं, इतकं धडपड असणं आणि सतत नवीन काहीतरी करायला जेव्हा माणूस उत्सुक असतो ना, तर ती क्वालिटी माझ्या, कारण मी थोडी संत आहे, म्हणजे आम्ही दोघं खूप ऑपोजिट होती. मला कळलं पण मागे एकदा, हा खूप मी शांत संत थंडागर गाव मी काही काही बाबतीत शिस्तीत, म्हणजे आरामात हा हे काम ना उद्या करूया ना, आणि तो असं असतो की नाही एका दिवसात चार कामं, म्हणजे घराच्या बाबतीत आमचं इतकं परवापासून चाललंय की तो एका दिवसात ठप 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 सगळी कामं करून टाकतो आणि मी अशी असते अरे एकाच दिवसात कशाला एवढी कामं, उद्या करू उरलेलं वगैरे. त्याच्यामुळे मी खूप संत आहे काही बाबतीत आणि तो कम्प्लीट उलट आहे. सो मला तेही एक, त्यामुळे मी घरी असतो तेव्हा एक कॉम्प्लिमेंट करत असतो एकमेकांना नेहमी, माझ्यात जे नाही आहे ते एक्झॅक्टली त्याच्यात आहे आणि त्याच्यात जे नाही आहे ते माझ्यात आहे, की शांतता. काही ठिकाणी तुम्हाला शांत राहून गोष्टी करायला लागतात, ठहराव काही ठिकाणी गरजेचा असतो, तो माझ्यात आहे. त्यामुळे अशा खूप साऱ्या गोष्टी टिकमार्क आपोआप होत गेल्या आणि त्याचं माझ्या आईवडिलांशी वागणं ही सुद्धा त्यातली एक खूप महत्वाची गोष्ट होती. म्हणजे ते आता त्याला इतके ते छान जेल झालेत ना आई बाबा आणि हा, की मला ते पाहूनही इतकं छान वाटायचं की हा म्हटलं हा मुलगासारखा आपल्या आई बाबांच्या सोबत इतका छान राहू शकतो तर तो आयुष्यभर आपल्या बरोबर मस्तच असेल. यस आनंद, मी पहिल्या भेटीत सांगू शकतो हे झालं होतं पहिल्या भेटीतच. हा काय झालं की मी तिला फोन केला, मी पोचलो आणि ती म्हणाली अरे मी रेडी होते, मी ठाण्याला राहायचे तेव्हा, माझा औषध औषध. मी म्हटलं अरे यार एक तो ऍक्ट्रेस आहे, बसचे टाइम देगी, एक घंटा तू किधरी निघ. मी मस्त गाडीतून बाहेर वगैरे आलो, पाऊस पडत होता, रोमँटिक वातावरण होतं, असं वरती बघितलं अरे पाऊस पडतोय काहीच करू शकत. मी बाहेर गेलो शेड मध्ये थांबलो आणि ह्या सगळ्यांमध्ये फक्त 5 मिनिटं गेली आणि मी समोर बघतोय ती आली. अय्यो वेळेत, खूप वेळेत. आणि ती म्हणजे तुला आता जसं दिसते ना की तिला, तुला असं वाटत असेल तिने खूप वेळ घेतला का असेल का वगैरे, मी जास्त वेळ घेतला रेडी व्हायला. शी वॉज रेडी बिफोर मी, तर हे खूप भारी अरे. मला असं वाटतं की अरे खूपच तिला गोष्टी क्लिअर आहेत ह्या गोष्टींमध्ये, की तिला वेळ, म्हणजे आपली जी मेंटॅलिटी असते ना मुलगी म्हटल्यावर खूप वेळ लागतो वेळ घेणार तयार व्हायला, तर ते खूपच अट्रॅक्टिव्ह वाटलं मला. दिस इज ॲब्सोल्यूट पॅरेलल ऑफ व्हॉट यू थिंक, ऑपोजिट. हां हां, म्हणजे आली ना पटकन तयार होऊन, अरे यार तू एका मुलाला पहिल्यांदा भेटतेस आणि तू सिंगल आहेस, ओके. आणि असंही नाही की मी 4 मित्रांना घेऊन आलो, ती 4 मित्रांना घेऊन आली, आम्ही काय गेट टुगेदर नव्हतो करत ना, आम्ही भेटतोय मुळात एकत्रच, म्हणजे तुला आवडतोय का मला आवडतोय का ह्या स्पेस मध्येच भेटणार, बरोबर आहे की नाही. तर मला हा आवडावा एवढं तरी माणूस तयार होऊन यावं, बरोबर एवढं तरी होईल ना. हा तर मी म्हटलं की ठीक आहे, ही दिसते छान, तयार झाली नाही झाली हे मला माहिती नव्हतं, का तो तिला ते मुलींना कळेल की तयार झाली की नाही. म्हटलं की ठीक आहे छान दिसते, तर त्यामुळे ती आली पटकन 5 मिनिटात, तिने वेट नाही करायला लावलं, विच इज द बेस्ट पार्ट विच आय फेल फॉर टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि दुसरी गोष्ट जी इव्हेंच्युअली मी बघितली, की ती खूपच जास्त कमाल गाते. हो येस कमाल गाते, मला काहीच कळत नाही, ऐकायला छान वाटतं फक्त, मला काहीही कळत नाही. एक टाइम असा होता की मला असं, मला झोपेचा थोडा प्रॉब्लेम आहे, मला पटकन झोप नाही लागत. अच्छा. एक टाइम असा होता की ती गाणं गायची, मी झोपायचो. वाव किती भारी. आम्ही काही काळ एकत्र राहत होतो त्यावेळेला, म्हणजे आम्ही असे मध्ये मध्ये एकत्र राहिलोय, एक एक महिना दोन दोन महिने मध्ये मध्ये, तेव्हा मला असं झालं की यार तू ते गाणं गाणं तुझं प्लीज, आणि ते मग गायचं, मग मी झोपायचो आणि मग ती झोपायची त्या स्पेसमध्ये. तर ते गाणं इज माइंड ब्लोइंग, ते खूप कमाल गाते. लग्न इतकं सुंदर पार पडलं, ते व्हिडिओज खूप वाट बघायला लावली तुम्ही, तुम्हाला बोलवलं नाहीस लग्नाला, एवढी चांगली मैत्री असून सुद्धा आपल्यात अचानक. दर्शना मी तुला पार्टी देते, डिझर्व करते ती पार्टी, खरं सांगते. सो तू मला पार्टी देशील तेव्हा देशील, पण त्याच्या आधी ही छोटीशी पार्टी आमच्याकडनं तुम्हाला, कोकण कट्टा स्पेशल फूड. मला कळलं तुला काजूची अलर्जी आहे म्हणून तुझ्यासाठी काळ्या वटाण्याची उसळ आहे, आणि हे काजू आहेत वडे. वाव तर
आपण बोलायच्या आधी जरा लंचला सुरुवात करूया का? येस प्लीज. कमाल दिसतंय सगळंच. तुमची केळवणं कशी पार पडली? केळवणच नाही केलं आम्ही, दोन तीन केळवणं केली फक्त तिच्या घरातल्यांचं आणि माझ्या घरातलं एक. कारण काय झालं, माझं नाटक चालू झालं जस्ट लग्नाच्या 2 महिने आधी, त्यामुळे मी महिनाभर पूर्ण मुंबईत होते आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या घरात खूप गोष्टी चालल्या होत्या, म्हणजे हेल्थ वाईज आमच्या घरात खूप गोष्टी चालल्या होत्या. सो कोणाचाच तेव्हा असा खूप मूड नव्हता, माझे आजोबा गेले लगेच आणि असं सगळं चालू असल्यामुळे आम्हाला वेळ नाही मिळाला अजिबातच कुठल्याच गोष्टीला. महिनाभर मी मुंबईत आणि नंतर सलग प्रयोग वेड्यासारखे, त्या सगळ्याच्यात सॅटर्डे संडेला मला प्रयोग आणि सॅटर्डे संडे याला सुट्टी, त्याच्यामुळे केळवणं केळवणं अशी अशी नाही झाली. म्हणजे 4 केळवणं झाली असते हार्डली काहीच, आणि ती घरची तीन तिची, माझं एकच केळवण माझ्या आत्याकडे. हा, आणि पेस्टल थीम इतकी कमाल होती तुमची आणि फार छान व्हिज्युअल्स आणि फोटो आम्ही पाहिले, तुम्ही ते एन्जॉय केलं. सो आनंद, मला तुला इथे विचारायला आवडेल, कशी होती लग्नाची ती मुवमेंट तुझ्यासाठी? काय डोक्यात मनात चाललं होतं? बिकॉज आपल्या आजूबाजूला खूप केऑस असतो. खरं सांगतो तुला, अगं मी झोपेत होतो, माझे डोळे लाल झाले होते, मी ORS वरती होतो, मला आजारी होतो, हो मला ताप होता आदल्या दिवशी. कारण काय झालं, नाचणच नाचलो ओके, आणि त्यात थंडी अचानक, गरमीतून फंक्शनला वेदर चेंज ना, थोडस गरमीतून थंडीत अचानक आम्ही गेलो आणि त्यामुळे वेदर चेंजमुळे आणि त्यात थोडस इन्फेक्शस वेदर होतं पोल्युशन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, तर मला नेमकं मी म्हटलं यार मला टेन्शन होतं, म्हटलं की मला लग्नाच्या दिवशी आजारी नाही पडलं पाहिजे, आणि कारण ही आजारी पडून झाली होती म्हणजे हे मला माहिती होतं ही आजारी नाही पडणार आहे. त्यामुळे मी प्रॉपर गोळ्यांवर होतो आणि ORS वर होतो, त्यामुळे मी थोडा झोपेतो, पण नंतर ज्या टायमाला असं कळलं की यार, कारण आम्ही एवढं वेल मॅनेज्ड ते झालं ना, म्हणजे केलं नाही ते झालं, ऑल क्रेडिट गोज टू वाइल्डरनेस टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे मी प्रमोशन करत नाही आहे त्यांना, त्यांनी आम्हाला पैसे दिलेले नाही आहेत किंवा ते कोलॅबरेशन नाही आहे. रिसॉर्ट इज नॉट अ कोलॅबरेशन, ॲब्सोल्युटली नॉट अ कोलॅबरेशन. हार्डकोर पैसे दिले, त्यांनी हार्डकोर सर्व्हिस घेतली, बट सच गुड सर्व्हिस आय टेल यू. अर्थात त्यांनी आम्हाला खूप छान हे दिले, म्हणजे खूप सुंदर मॅनेजमेंट आणि त्यामुळे, आणि त्यांनी ना त्यांचं घरातलं लग्न असल्यासारख्या सगळ्या गोष्टी केल्या, अगं अक्षरशः घरातलं असल्यासारख्या केल्या. म्हणजे ते आम्ही जेव्हा चालत होतो आणि ते सांगतायत हे आता हे आहे हे ते आहे, ती वचनं जी असतात, ती वचनं जी असतात, तो काय संततीचा काय जोक झाला होता का तो गौतमी? त्याला आधी कळलं नाही बेसिकली, मी लग्नाला नव्हते आले, तुम्हाला बोलवलं नव्हतं, तरी मला माहिती ऐकावं लागणार आहे आता. मला माहिती आहे की सप्तपदीच्या वेळी काहीतरी जोक घडला, काय घडलं होतं? सो झालं असं की ते वेगवेगळी वचनं आणि असं असतं माहिती आपल्याला सप्तपदीचं, आमचं मराठी बेसिकली, कारण इंग्लिश मिडियम आणि असं, याच्यामुळे त्याचं मराठी आणि त्याचे गुरुजींचं मराठी असतं ते खूप हार्डकोर असतं, खूप जास्त संस्कृती असतं, संस्कृत भाषेत असतं किंवा खूप जड मराठी शब्द असतात. तर ते त्यांनी म्हटलं की काय, मला आता आठवत नाही एक्झॅक्टली, पण संततीचा हे वगैरे सगळा देऊ आणि असं, तर त्याला ते संतती आधी कळलं नाही, म्हटलं हो हो हो. तर तो म्हणाला काय ते, म्हटलं अरे संतती म्हणजे पोरं बाळ वगैरे, म्हटलं ओ अच्छा अच्छा हा हो, असा तो जोक झाला, त्याला ते कळलं नाही बेसिकली काय ते बोलले, आणि तो असा होता की म्हणजे काय असतं मला कळत नाही आहे काय. कमाल, तुझ्यासाठी कशी होती ती मुवमेंट लग्नाची, की आपलं लग्न होत आहे आणि आपला होणारा नवरा आपल्या समोर उभा आहे, सो किती भारी मुवमेंट होती? बिकॉज तू म्हणालीस की यू बिलीव्ह इन मॅरेज वाला थिंग, सो काय मुवमेंट होती तुझ्यासाठी गौतमी? माझ्यासाठी खूप गोड, म्हणजे सुरुवात जेव्हा विधींना झाली, एकतर आमच्याकडे आरडाओरडा सुरू झाला, कारण वेळ आहेत, गोष्टी लागतात सगळ्यांनाच सगळ्या. आई म्हणाली तुम्ही करा आता विधी, मी तुमचे इंटरव्ह्यूज वगैरे करत बसा, मी नाही करणार आता, मी बसत नाही जा विधीला, असं आईवरनं ओरडली. तेव्हा आम्ही म्हटलं आमच्या त्या टीजर मध्ये पण म्हणले हा चला चला बस बस चला चला आता वरती जाऊया, आधी मेन जी गोष्ट आहे ती करूया, असं म्हणून आम्ही गेलो वरती. आणि ज्या क्षणी आम्ही बसलो, बरं मला लग्नातले सगळे विधी आता पाठ आहेत, कारण 2 सिरियल्स आणि 1 सिनेमा, यातली 3 लग्न माझ्या अनुभवी आहे मी, आणि त्यात ताईचं लग्न पूर्ण. सो मला आता साधारण माहिती आहे कशानंतर काय असतं, कुठले मंत्र असतात, कुठली वचनं असतात. आणि पण ॲक्च्युअल ते स्वतःचं जेव्हा होत असतं किंवा आपण स्वतः त्या खऱ्या खऱ्या मोमेंटमध्ये जेव्हा असतो, तेव्हा खूप काहीतरी वेगळं फिलिंग असतं. म्हणजे 2 दिवस आधी मला एक कोल्ड फीट येऊन गेली होती, बापरे हे लग्न होतंय लग्न होतंय लग्न होतंय, ती त्याला एक आठवडाभर आधी त्यालाही येऊन गेली होती. पण ज्या क्षणी आम्ही बसलो आणि ते सगळं सुरू झालं, तर
मला सांगायला हे आवडेल की आमचे सगळे घरचे तिथे होते सकाळपासून. लांब होतं ते पुण्यापासून, एक तास दीड तासाच्या अंतरावर होतं, पण सगळेजण सकाळी लवकर तिथे आले होते आणि ते सगळेजण मिळून आम्ही एन्जॉय करत होतो. म्हणजे असं नाही झालं की आमचं आमचं एक काहीतरी चाललंय, बाकी सगळ्यांचं वेगळं काहीतरी चाललंय. आम्ही सगळेजण एकत्र मिळून लग्न एन्जॉय करत होतो आणि ते गुरुजी पण इतके छान होते अगं. म्हणजे आम्हाला ते प्रत्येक गोष्ट समजावून सांगणं असेल, जोक करणं असेल, म्हणजे लोकांनी आम्हाला असंही केलं की काय लग्न करताय की मजा करताय, पण मला वाटतं की तीच मजा असते. जेव्हा तुम्ही आनंदाने एखाद्या गोष्टीमध्ये असता तेव्हा तुम्ही मनापासून हसत असता, आणि आमच्या दोघांचं ते आहे, आम्ही मनापासून हसतो, आम्ही खोटं हसलो, खूप मजा केली, खूप मजा केली लग्न चालू असताना. त्यामुळे ती त्या सगळ्याच मोमेंट्स इतक्या गोड होत्या. किंवा त्याचं संस्कृतची पहिल्यांदा झालेलं संस्कृत आम्हाला सब्जेक्ट होता, पण मी घेतला त्यामुळे एखाद्या शब्दानंतर त्यांनी आता काहीतरी समज सांगितलं की मांगल्यम तंतुना, तर ते त्याला जर का ऐकू, एकतर भरपूर लोक होते त्यामुळे पटकन ऐकू, तर तंतुना त्याला जर का जमत नसेल तो शब्द, तो आधी म्हणायचा व्हेरी नाईस परत सांगा, केवढं व्हेरी नाईस एवढं म्हणून परत सांगा, मग तो नीट ऐकून मग परत म्हणायचा. त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडे टंग ट्विस्टर्स होते ते सगळे, पण ते इतका गोड त्याचा प्रयत्न चालला होता ना, ते सगळं पाहून मला इतकी मजा येते. मी इकडे आणि अगदी सांगते, ऐक ना आता ना, तू ऐकलायस बरं का हा श्लोक, ऐकलायस तू कुठलं गाणं आठव बरं वगैरे, कारण मांगल्यम तंतुनामध्ये ते सगळं तो पूर्ण श्लोक आहे. तर हे आमचे तिथे डिस्कशन, आठव बरं कुठल्या गाण्यात ऐकलायस तू, आठव आठव, आणि मग त्याला ते सगळे झाले म्हणतो हा साथिया साथिया. सो अशी आमची सगळी मजा तिथे पूर्ण चाललेली होती. इव्हन हार घालताना वगैरे अंतरपाठमध्ये होता ना, तर मागे कोणीतरी सहज मजेने आय गेस निकिता म्हणाली की ए उचलायला बोलवायचं, मी आणि मी इकडनं त्याला म्हणलं सोहानं उचललं बिचललंस ना तर मार खाशील मध्ये, आणि म्हणतो उचलो उचलो मार खाशील अजिबात, मला नाही आवडत ते उचल उचला उचली वगैरे अजिबात. मला वाटतं ते पावित्र्य असतं त्या त्या गोष्टीचं, ते जपलं पाहिजे. कशाला उगाच उचलायचं आणि डिफिकल्ट करायचं, ऑलरेडी काय डिफिकल्ट नसतं का तिथे, परंतु गोष्टी आणखी कशाला डिफिकल्ट करायचं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते हार घातल्यानंतर आम्ही जस्ट एक छान हक केलं आणि दॅट वॉज इट. म्हणजे आमच्यासाठी दोघांसाठी की झालं झालं एवढंच झालं. वेळेत म्हणजे आम्ही हार्डली एक 20-25 मिनिटं पुढे होतो, कारण का आम्ही एवढं टाईमनुसार सगळं केलं ना आणि प्रॉपर वेळेत केलं की तो जो लाईट आला आहे पिक्चर्समध्ये, किंवा परफेक्ट पिक्चरचा अट्टहास कोणाचा होता, डे लाईट मध्ये मी तिला एकच म्हटलं होतं, म्हटलं की गौतमी तुला लक्षात असेल की नाही मला माहिती आहे, तुझा पण होता, तुझाच होता, माझा नव्हता. त्यामुळे काय झालं की मी तिला म्हटलं होतं की गौतम मी तुझं सगळं ऐकीन, पण फोटो आणि त्याला लागणाऱ्या गोष्टी हे मी डिसाईड करा प्लीज. ठीक आहे, तर मला माहिती होतं की काय टायमाला चांगली लाईट येईल, काय टायमाला चांगले फोटो येतील, काय टायमाला बर्न नाही होणार, हे सगळं आम्ही एवढंच प्री डिसाइडेड होत. प्री डिसाइडेड होतं, कारण म्हटलं की मला फोटो चांगले हवेत काही झालं तरी, नॉट फॉर सोशल मीडिया बट फॉर मी लाईफ टाईम मुवमेंट. लाईफ टाईम म्हणजे आम्ही मोजून 5 फोटो टाकलेत लग्नाचे, अजून बाकीचे फोटो टाकलेच नाहीत आणि कदाचित टाकणारे नाही किंवा टाकू, यू नेव्हर नो, आम्हाला वाटलं ते, बट ते आमच्यासाठी आहेत आणि इतके सुंदर, आमच्या अपेक्षेपेक्षा खूप सुंदर फोटो. हा फोटो मला एवढा आवडला. अगं ऍक्च्युअली काय झालं माहितीये का, तो दुपार मैं थोडस कारण काय झालं, 9:30 मुहूर्त होता, मी सांगतो तुला 10:30 होता आणि साधारण त्या टायमाला आम्ही गेलो आणि नंतर ते ऊन आलं, मी म्हटलं ते आणि ते पाणीग्रहण जे असतं ना, पाणीग्रहणचं चाललं होतं, सो हा उजवा हात त्याच्या डाव्या हातात वगैरे होता आणि इकडनं बरोबर ऊन येत होतं. सो आय वॉज लाईक की तो किती गोड होत, तिला दिसत नव्हतं, मी त्यामुळे ती असं बघत होती. ओके, सो दोन टोका आहात तुम्ही दोघ जण, मला कळलं, तरी सुद्धा हा प्रश्न विचारा मला आवडेल. डॉमिनेटिंग कोण आहे आणि घरात कोणाची जास्त चालते? डॉमिनेटिंग डॉमिनेटिंग नाही म्हणणार मी, पण चालते हिची. ओके, फॉर शुअर डॉमिनेटिंग नाही, डॉमिनेटिंग नाही ती, त्याला मी सांगेन की तिचा राग आहे खूप, तिला राग लवकर येतो थोडा. अच्छा, मला नव्हतं माहिती राग लवकर येतो. हो हो, थोडी रागीट आहे ती त्या बाबतीत, तर त्यामुळे बट डॉमिनेटिंग नाही चालते तिची. हा चालते तिची. ओके, जर आज मी तुम्हाला म्हणाले की आता काय 2 वर्ष तुम्ही डेट करताय, लग्न तर आत्ताच झालं, तुम्ही एक्सप्लोअर कराल, तरी सुद्धा जर गिवन अ चान्स, एकमेकांबद्दलची एक एक सवय
तुम्हाला बदलायची संधी मिळाली तर काय बदलाल, कोणती सवय बदलाल? एक सवय तर मी एकच सवय बदलीन, आळस. ऐगो, आळस आहे आमच्याकडे. आणि पोती भरून आळस आहे पद्धतशीर, पण तो कधी आहे ना जेव्हा काही कामात नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असं मी तुला म्हणून आता तिला इंटरव्ह्यूला यायचं होतं, ती माझ्या आधी रेडी होऊन खाली होती. ॲज सिम्पल एज दॅट. ओके, पण तिला काही करायचं नसेल तर ती म्हणजे उठणारच नाही. तू उठून दाखव, तुला उठून दाखव. ती नाही उठणार काही नसेल करायला. तर तो एक ती सवय बदलू इच्छितो मी, बट ठीक आहे चलेगा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मी आता आळशी झालोय थोडा. ओके, आम्ही दोघं लागलाय, दोघं चिल करत असतो. ओके गौतमी, कोणती सवय बदलशील? त्याची ना तो ना कुठलीही गोष्ट खूप अशी खूप जास्त, एकतर तो खूप वलवला आहे, मी सांगितलं असं ठेराव अजिबात नाही आहे त्याच्यात. तो खूप कम्प्लीट त्याचं सगळी कामं एकत्र 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 अशी सगळी करायची असतात. पण मला असं वाटेल की थोडंसं कदाचित तो शांत किंचित थोडासा 1% झाला तर मला बरं. ॲक्च्युली नको, मला आवडतो तो तसा, जर का शांत राहिलो तर अवघड आहे. पण त्याची ना खूप विचार करण्याची हे, किंवा त्याला मग पटकन गोष्टी लागतात, की असं मी पण काहीही पटकन बोललो तर तो ना विचार करत राहतो त्या गोष्टींचा. सो आपण अनेकदा असं करतो, आपल्याला आता एकतर इंडस्ट्रीची चव आहे, सो आपण तिथल्या तिथे त्या गोष्टी हा चल हो गया आणि सोडून देतो आणि पुढे जातो. पण त्याचं थोडंसं ते असं असतं की त्याला त्रास होत राहतो, यार असं का झालं, असं का बोललो कोणी, किंवा असं. तर ते थोडंसं त्याचं ओव्हर थिंकिंगचं हे मला बदलायला आवडेल, पण ते बदलेल ग्रॅज्युअली हळूहळू हळूहळू. अत्यंत तुरट अशी लव्ह स्टोरी आहे, आंबट गोड, आंबट गोड प्रॅक्टिकल लव्ह स्टोरी असं मी इथे म्हणेन. पण जेवढं प्रेम मिळालं ना, थोड्या प्रमाणात कुठेतरी ट्रोलिंग सुद्धा झालं सोशल मीडियावर. म्हणजे असं आहे की बॉलिवूडमध्ये पेस्टल थीम हे तर काय, म्हणजे सगळ्याच ब्राईड पेस्टल घालतात बॉलिवूडच्या, आणि तुम्ही पण पेस्टल थीम निवडली. नो डाऊट ती दिसायला खूप सुंदर होती, पण कुठेतरी आपलं असतं की ही काय आपली संस्कृती आहे का, की आपण हे काय घालतो का. या प्रकारच्या सुद्धा म्हणजे जर 90% पॉझिटिव्ह कमेंट आहे तर 10% निगेटिव्ह कॉमेंट सुद्धा होत्या त्याच्यावर, राईट? तुम्ही त्या वाचल्या असतील. हो, काय बोलायचंय आज तुम्हाला त्यावर? खरं सांगू का, एकतर ट्रोलिंग आपण ट्रोलिंग म्हणून सोडून देतो. लग्नामध्ये तुम्ही बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष दिलं, लाईक झिरो वेस्ट, प्लास्टिक बद्दल म्हणा किंवा अन्न वाया जाऊ नये आपल्या लग्नामध्ये, या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं होतं, मला तेही ऐकायला आवडेल. सांगू प्लास्टिक तर आम्ही, तुला माहिती असेल आम्ही गेले वर्षभर कम्प्लीट त्यावर सगळेच जण काम करतोय. ताई असेल, स्वप्निलता असेल, हा आल्यानंतर हा पण कम्प्लीट त्यामध्ये, कारण त्यालाही त्याचेही सेम थॉट्स आहेत या गोष्टींबद्दलचे. कारण लग्न आणि फंक्शन्स यामध्ये जेवढ्या गोष्टी वाया जातात ना, त्याचा म्हणजे आत्ता डिसेंबरच्या महिन्यात आय एम शुअर की करोडो प्लॅस्टिकच्या बॉटल्स येऊन पडल्या असतील. म्हणून मी आत्ता आल्या आल्या मी त्यांना म्हटलं की मला डिस्लेरीमध्ये पाणी नका देऊ, मला साध्या ग्लासात, जिथे शक्य आहे आपल्याला तिथे आपण साध्या काचेच्या ग्लासामध्ये पाणी पिऊ शकतो. आपल्याला जिथे अगदीच आता शक्यच नाहीये, काहीच नाहीये पाणी प्यायला, तिथे आपण बिसलेरी विकत घेतली किंवा पाणी विकत घेतलं तरी चुकते. पण लग्नामध्ये काय होतं ना, छोट्या छोट्या त्या एवढ्या एवढ्या एकदा बॉटल्स असतात, त्यातलं पाणी अर्धवट पितात, एक घोट राहतो शेवटी, तशीच फेकून दिली जाते. कशाला हा माझा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे, का प्लॅस्टिक वापरायचं? आमच्या लग्नात एकही गोष्ट, म्हणजे रूम्समध्ये आमच्या ज्या बॉटल्स होत्या ना, त्या सुद्धा यांनी वाइल्डनेसने पूर्ण काचेच्या मिनरल बॉटल्स होत्या. ओके, सो काय झालं ना, आय टेल यू, लग्नात दोन वेस्ट खूप होतात. एक म्हणजे प्लास्टिक, बरोबर. ओके, सेकंड इज युअर फूड, बरोबर. ह्या दोन गोष्टी खूप वेस्ट होतात. आणि आमच्या लग्नात आय कुड प्राऊडली से दिस, ओके, जे जे ट्रोल्स करतात किंवा व्हॉटएव्हर, ज्यांना तुम्हाला ऐकायला आवडेल कदाचित, की आम्ही इतकं इको फ्रेंडली लग्न केलं की देर वॉज नो वेस्ट ऑन द ग्राउंड, देर वॉज नो वेस्ट इन द फूड. आम्ही लास्ट पंक्तीला जेव्हा बसलो, दॅट वॉज द लास्ट प्रिपरेशन ऑफ द फूड ऑफ दॅट डे. काहीही वाया गेलं नाही, बोथ द डेज खूप छान. ओके, द आम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक चार रूमच्या बाहेर आम्ही एक मिल्टनची, म्हणजे मिल्टनचंच आता मला प्लॅन माहिती म्हणून, बट एक कंटेनर ठरला होता पाण्याचा, तुम्ही बाहेर येऊन पाणी भरू शकता त्या बॉटलमध्ये. तुम्हाला पाणी हवं असेल तुम्ही तिकडच्या वेटरला सांगू शकता, तो तुम्हाला काचेच्या ग्लासात पाणी आणून देणार. ओके, त्यानंतर आम्ही जो फुलांचा जो कचरा झाला तोही व्यवस्थित मार्गी लावला. सो आम्ही कुठलेही हे बॉम्ब नाही यूज केले, ज्यांनी कचरा होतो ते आम्ही कुठलेही यूज नाही, कचरा नाही झाला. कलर बॉम्ब यूज केले, येस, बट त्यांनी कचरा नाही झाला. त्यांनी कचरा नाही झाला. ओके, बट इफ आय हॅव टू टेल यू,
ह्यांनी असं काय काय लोकांना वाटतं इको फ्रेंडली लग्न जास्त महाग असतं, नाही असं नाही झालं. उलट आम्ही इको फ्रेंडली एका नॉर्मल लग्नाच्या 1/3 कॉस्टमध्ये लग्न केलं. आणि लोकांना नोटीसही नाही झालं. दॅट वॉज द ब्युटी ऑफ इट. लोकांना कळलंही नाही की बिस्लेरीच्या बॉटल्स नाही आहेत किंवा हे पाण्याच्या बॉटल्स नाही आहेत. टिश्यू पेपरही आम्ही कारण का तुम्हाला कचरा तुम्ही तेव्हा करा जेव्हा तुम्हाला कचरा दिला जातो करायला. आणि आम्ही खूप जास्त या गोष्टींवर बिलीव करतो, त्याच्यामुळे आम्ही स्वतः सुद्धा आमच्या घरात सुद्धा आम्ही प्लास्टिकच्या गोष्टी आता आणणं बंद केलंय. सो आम्ही स्वतः या गोष्टींवर बिलीव करतो, त्याच्यामुळे आम्ही लग्नात सुद्धा सेम आम्ही हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा पत्रिका दिल्या त्याच्या तर खूप कमी होत्या पत्रिका, जेव्हा माझ्या पत्रिका दिल्या मी तुला दाखवते पत्रिका, आम्ही बिया दिल्या प्रत्येकाला झाडाच्या, वेगवेगळ्या झाडांच्या बिया आणल्या होत्या आम्ही भरपूर, आणि पत्रिकेबरोबर आम्ही बिया दिल्या आणि सांगितलं की याचं झाड लावा, हाच आमचा आहेर असेल की तुम्ही अशी झाडं लावा पुढे जाऊन. सो फ्रॉम द पत्रिका आणि या सगळ्या गोष्टी ते अगदी लग्न पूर्ण होईपर्यंत सगळ्या गोष्टी इको फ्रेंडली. मला काही खूप अशी वेड्यासारखी ज्वेलरी हवी आहे प्लास्टिकच्या गोष्टी, माझी ती फ्लॉरल ज्वेलरी, फ्लॉरल ज्वेलरी ती सुद्धा खऱ्या याची होती, खऱ्या फुलांची होती, काहीच खोटं नव्हतं किंवा कुठेही प्लास्टिक नव्हतं. आणि ट्रोलिंगचं जर का तू म्हणालीस की आता पेस्टल कलर्स आणि हे, एकतर माझी साडी पांढरी नव्हती ती गोल्डन होती, गोल्डन आणि पिंक होतं आणि गोल्डन होतं पूर्ण त्याच्यावर गोल्ड हे होतं, त्याच्यामुळे मला एकतर ते असं काही वाटत नाही की एवढं लक्ष दिलं पाहिजे ट्रोल्सकडे. बरं दुसरी माझी साडी लोकांनी पाहिलीच नाही, दुसरी व्यवस्थित टिपिकल माझी याची होती. आम्ही फोटोज नाही टाकले. रामाग्रीन ब्लू असा मधला काहीतरी मोरपंखी स्टाईल मध्ये कलर होता तो. आमच्या एक दोन आमची काही एक दोन पॅन पेजेस निघाली आहेत तर त्यांनी फार त्याला छान उत्तर दिलं होतं, पैसे त्यांचे, लग्न त्यांचं, ते सगळं करतात, ते ठरवतील ना रंग तुम्हाला काय करायचं रंगाशी, तुम्ही तुमच्या लग्नात घाला लाल पिवळ्या सगळं घाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही म्हणायला येतो का तुम्ही लाल का घातलो, मग तुम्ही काय येता मला सांगायला. अरे काय शपथ, ओ माय गॉड, मला हे खूप आवडतं हे ना. मी वेडी हो तुला तर दिसतच आहे कॅमेरामध्ये, कॅमेरात आणि जे बघत आहेत त्यांना कळतंय का आणि हे मोदक. मला माहिती गौतमीला मोदक आवडतात, मला साधारण आयडिया होती. आपण आधी एकदा एपिसोड केला. स्वानंदला आवडतात का मोदक? फुडी कोण आहे दोघांपैकी? स्वानंद जास्त. आणि बनवतं कोण चांगलं? तोच. आता घरी कोण बनवतं जेवण? आता बाई ठेवली, काकू बनवतात. म्हणजे माझ्या घरी आई, माझी आई अप्रतिम जेवण बनवते, त्याची आई अप्रतिम, त्यामुळे मला मी खूप स्पॉइल्ड आहे त्या बाबतीत. म्हणजे मी US मध्ये जाऊन सुद्धा मला माहिती आहे तिकडे इंडियन चायनीज मिळत नाही, तरी मी त्यांच्याकडे शेजवान मागितला ऑस्ट्रेलियामध्ये. तर त्यामुळे मी खूपच तसा भारतीय आहे. पण आत्ता मी बऱ्यापैकी खूप एक्सप्लोर करतो आणि तिलाही त्या गोष्टी आवडतात, नवीन नवीन आम्ही जे ट्राय करतो. मुळात सारंग आणि पॉलामुळे मला वेस्टर्न फूड कल्चरची खूप सवय झाली. तू लग्नानंतर म्हणजे जेव्हा सासरी गेलीस तर घरी काही बनवलंस का? नाही म्हणजे ते बनवतात त्याच्या आधीपासून. अगं मी एक महिना नाटकाच्या रिहर्सलसाठी मुंबईत होते तेव्हा मी यांच्याचकडे राहत होते मुंबई. ओके, तुझ्या घरी? हो. सो मी घरीच गेले होते राहायला त्यांच्या एनी दस, त्यामुळे महिनाभर मी पूर्ण त्यांच्याकडेच होते. सो त्याच्यात मी एक दोन गोष्टी बनवल्या काहीतरी काहीतरी टाइमपास बनवल्या होत्या. मला असं काही खूप छान नाही आहेत काही करता, पण ठीक आहे मला थोडंफार जमतं आणि तेवढं मी करते. फार मी अगदी एक्सप्लोअर करायला फार जात नाही. छान केलं होतं तिने मला, है ना. तुला आता ते बोलावंच लागेल तिने. छान केलं. तुमचं एकमेकांच्या आई वडिलांशी इक्वेशन कमाल असतील ना आता, एकदम वाली फिलिंग आहे का आई बाबा आणि फ्रेंड वाली फिलिंग? फ्रेंड वाली आणि आई बाबा वालीच फिलिंग आहे आता आमची. आणि मी तर त्याच्या आईला पहिले असं म्हणतो तुला अगं काकू म्हणणार आहे, मला अहो वगैरे नाही आता म्हणणार. काकूच म्हणते अगं माझ्या, कारण 2 वर्ष मी काकूच म्हणते तिला, त्याच्यामुळे आपोआप रात्री आपण आई असं नाही. बरं आणि मी म्हणले तरी मग मी मा म्हणेन तिला, कारण तो मा म्हणतो, तो आई म्हणण्याच्या अरे मा असं म्हणतो तो. आणि मग ते कन्फ्युजन होतं कुठली आई, एक सेकंड कुठल्या आई बद्दल बोलतोय आपण, असं ते कन्फ्युजन होण्यापेक्षा दोघींना वेगवेगळी एक माझी आई आई वाटत नाही. वाटतच नाही, तू बघ तिचा फोटो, म्हणजे ती बहीण वगैरे वाटते, त्यामुळे तिच्याकडे बघून असं ते हे वाला फिलिंगच येत नाही, दोस्त आपला वगैरे. नंबर ज्या नावाने आधी सेव्ह केलेले ते रिलेशनशिप नंतर किंवा लग्नानंतर बदललेत का ते? नाही नाही, स्वानंद तेंडुलकर तिच्या फोनमध्ये, माझ्या फोनमध्ये गौतमी देशपांडे, आजही तेच आहे.
तुम्ही नावं नाही बदलली आहेत, देशपांडे आडनाव सकट सगळी नाव आहेत. अगं करण का तुला वाटतं बदलावं? आपली व्यक्ती आहे का असं काही नाही. अगं मला आता इतकी सवय झाली आहे त्या नावाची एकतर, आणि दुसरी काय गोष्ट होते ना, कधी काही कोणाला पाठवायचा असेल नंबर, आता इमॅजिन कर पिल्लू आहे नाव, मी तिला पिल्लू म्हणतो, कधी नाही म्हणतो तुम्हाला घरी. तुला मुळात एक शब्द वापरतो जो तू बोलू शकतोस ना कॅमेरा समोर, तू बोलू शकतो. म्हणजे मी तिला हागे मारू म्हणतो. का? ओके, हागे मारू. एक सिरियल होता हागे मारू कार्टून. ओके, आणि हे माझ्या अख्ख्या ऑफिसलाही माहिती आहे, कारण का मी कधी कधी थोडासा आयब्रो म्हणजे हागे मारू तुला सांगतोय कळत नाही का, तर त्या स्पेसमध्ये हागे मारू आणि पिल्लू वगैरे म्हणतो तिला, पण रेग्युलर बेसिसवरती नाही म्हणत, कारण का आम्ही त्या लेवलचं रिलेशनशिप कधी एक्सपिरियन्स नाही. म्हणजे लवली शोना बाबू. हा शोना बाबू तर अजिबातच नाही, पिल्ल्या बिल्ल्या, अरे ऐक ना बिल्ली इकडे ना वगैरे, असं ह्या स्पेस मध्ये, बट असं खूप लवी डवी नाही होत मी असं सगळ्यांसमोर. ज्या टायमाला गरज आहे त्या टायमाला असतो, लोकांसमोर नाही आवडत आम्हाला. रोमॅन्टिक कोण आहे पण दोघांपैकी? दोघही होतो पण हा जास्त आहे थोडा. ओके, म्हणजे सिच्युएशनल आहे, सिच्युएशनल. म्हणजे आता जर तू म्हणशील की आम्हाला डेटला जायचं आहे बाहेर, तर आय एम द पर्सन टू मेक दॅट प्लेस रोमॅन्टिक अँड मेक दॅट एक्सपिरियन्स रोमॅन्टिक. घरी बसायचं असेल, गाणी असतील, तर शी इज द वन. हा सिम्पल, इट्स व्हेरी सिच्युएशनल, केस टू केस बेसिसवरती डिफर करतो. ओके, सो मी या एपिसोडच्या पुढच्या सेगमेंटकडे वळू का? हो, ज्याचं नाव आहे हाऊ वेल डू यू नो इच अदर. अरे बापरे, एकमेकांबद्दलची उत्तरं द्यायची. रेडी स्वागत, आर यू रेडी? फर्स्ट क्वेश्चन, तुम्ही एकमेकांना भेटलात ती पूर्ण तारीख मला सांगा. नाही सांगू शकत, नाही सांगू शकत, सांगूच नाही शकत, फॉर शुअर नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. काही विचार तर करा गाईस, नाही सांगू शकत. नाही, कारण तो काळच तसा होता मुळात, पहिली गोष्ट लॉकडाऊनचा काळ होता सगळा. लॉकडाऊन संपलं होतं, लॉकडाऊन प्रॉपर लॉकडाऊनचा काळ नव्हता, लॉकडाऊन संपलं होतं आणि तरीही लोक मास्क आणि इमिडिएट घाबरत होती बाहेर पडायला आणि हे करायला, त्यामुळे तारीख नाही सांगता येणार. आणि दुसरी गोष्ट अशी झाली, पहिल्या भेटीत मला आवडलाच नव्हता तो, त्याच्यामुळे तारीख कधी लक्षातच नाही ठेवली. पहिल्या भेटीत मी अशी होते, हा नाही आपलं नाही जमणार का, तारीख लक्षात ठेवायला आवडलं पाहिजेस ना. हा म्हणजे पहिल्या भेटी असं शपथ येई आहे लाईफ मे येई आहे, तर ती तारीख लक्षात तरी राहिली असेल. पहिल्या भेटीत होतो की माहिती नाही आपलं होणार आहे की नाही, शब्द मागे घेते मी माझ्या शब्द मागे घ्यावे. हा म्हणजे ती नंतर खूप गोड टर्न आउट झाली, पण ती सुरुवातीला ती माझ्या साईडने, ती बरोबर खूपच गोड होतो. नेक्स्ट क्वेश्चन, तेव्हा तुम्ही हिने आणि त्याने कोणत्या रंगाचे कपडे घातले होते? तेवढं तर लक्षात असेल, रंग मला माहितीये, तिने मरून कलरचा कुर्ता घातला होता. करेक्ट आहे, आणि त्यांनी मला एक्झॅक्ट रंग नाही आठवते, पण आय गेस नाही पण त्याचं ना अगं, तेव्हा तो खूप स्वेटशर्ट्स वापरायचा. आता हे जे सगळ्यात चेंज झालेला लुक आहे हा माझ्यामुळे. ओके, तो अजिबात शर्ट्स आणि वापरायचा नाही, फक्त स्वेटशर्ट्स घालायचा नाही करायचं. आणि त्याच्याकडे ते सगळ्या मुलांकडे सेम रंगाचे एक दहा रंग असतात बघ, सेम पॅटर्न दहा रंग, दहा दिवस वेगळा रंग घालायचा आणि ऑफिसला जायचं. तसे तसे स्वेटशर्ट्स होते, पण आय गेस त्यांनी पण असं काहीतरी ब्ल्यू किंवा ब्लॅक असं काहीतरी असू शकतो घातला होता, मलाही आठवत नाही. ओके, फर्स्ट डेट कुठे होती तुमची? म्हणजे आम्ही भेटलो ते नॉर्मल भेटलो, नंतर डेट वर असं भेटलो ते आम्ही मिया कुचिनाला. ओके, वॉर्ड्रॉप मध्ये कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत? कोणाच्या? माझ्या वॉर्ड्रॉप मध्ये. हिच्या, तू हिचं उत्तर द्यायचंय, तू त्याच. कोणत्या रंगाचे? हा, मल्टी कलर खूप आहेत. हो, माझ्याकडे मल्टी कलर खूप आहे, पण पेस्टल्स नाही, पेस्टल्स पण आहेत. हो, ब्लॅक आहेत माझ्याकडे सगळ्यात जास्त. चला, आय गेस व्हाईट आणि ब्लॅक आहेत त्याच्याकडे बऱ्यापैकी, म्हणजे अशाच या झोन मधले बरेच व्हाईट अँड ब्ल्यू ब्लॅक असे. अगं काय ह्याचं वाटतं कारण दिलं सांगतो, तिचा वॉर्ड्रोब मी उघडत नाही. मेसी असतो, मेसी नसतो, मेसी म्हणण्यापेक्षा तिच्या वॉर्ड्रोब मध्ये काही गोष्टी तिच्या आहेत, मी हात लावू शकत नाही. ओके, ॲज सिम्पल एज दॅट. तर मी तिचा वॉर्ड्रोब उघडत नाही, आणि तिचा माझा वॉर्ड्रोब तिने काल सेट केला. तिने कालच, आम्ही काल शिफ्ट झालोय, तिने काल माझा वॉर्ड्रोब सेट केला म्हणून तिला माहितीये. बरं, आवडता पदार्थ सांगा एकमेकांचा. त्याला चायनीज खूप आवडतं प्रचंड,
हिला आणि आपल्याला घरी वरण भात तूप. राग आल्यावर कोणता शब्द पहिले तोंडात येतो? नाही नाही हा काय मी पटबंधाला डुक्कर म्हणणार एकदा. अरे डुक्करस का तू, वेडा का? मला राग आल्यानंतर ते ही कोणता शब्द बोलते हिला राग आल्यावर एकमेकांचं उत्तर? सॉरी तो काय बोलतो? सॉरी तो माझं पूर्ण नाव घेतो एकतर गौतमी. मला आपण नंतर बोलूया, मला आता जरा नाही बोलता येत, आपण नंतर बोलूया. तो ना तो एकतर शिव्या देत नाही किंवा तो असं पटकन काहीतरी काही वेळा आपण कुठल्याही साध्या शिव्या वेळेला डुक्कर असेल मूर्ख तो काहीच देत नाही तसं. त्यामुळे तो फक्त जर का खूप कडक टोन मध्ये असं म्हणाला ना गौतमी आपण नंतर बोलूया, दॅट मीन्स राग आलाय. ही काय बोलते राग आल्यावर पहिला शब्द? काही ती सुटते राग आल्यावर, ती सुटते राग आल्यावर प्रॉपर सुटते. त्यामुळे तिचा पहिला नाही सांगू शकत. ओके, ड्रीम डेस्टिनेशन काय एकमेकांचं? नॉर्वे. एकत्र नॉर्वे दोघांचं? बरं, म्हणजे ऍक्च्युली नॉर्दर्न लाईट्स. नॉर्दर्न लाईट्स, नॉर्दर्न लाईट्स. आम्हाला म्हणजे आत्ता करंट सिच्युएशनला असं आहे की आम्ही कधीच जाणार असं झालं. आणि ते इंस्टाग्रामवरचे रील्स बघून बघून तर असं होतं की जाऊच एवढं. आम्ही तुला सांगू का, आम्ही काही गोष्टींमध्ये ना एवढे सिमिलर आहोत, म्हणजे वी आर पोल्स अपार्ट व्हेन इट कम्स टू थिंकिंग, पर्स्पेक्टिव्ह, लाईक्स अँड डिसलाईक्स, ऍब्सोल्युटली. बट देर आर सर्टन थिंग्स दॅट वी ऍक्च्युली आर ऑन सेम पेज. ट्रॅव्हलिंग अब्रॉड, सेम प्लेसेस, त्यानंतर सिनेमे, सेम चॉईस, त्यानंतर आता जसं आपण म्हटलं की लग्नाचे चॉईसेस सिमिलर होते, म्हणजे आम्ही घराचे आमचे सिमिलर होते, आपल्याला हीच गोष्ट हवी आहे. म्हणजे आता पेस्टलचं असं ना ठरलं की मी पेस्टल म्हणून होती, म्हणजे आम्ही दोघांनी एकत्र ठरवलं की पेस्टल. ओके, त्यामुळे असं अजिबातच नव्हतं की तिचं काहीतरी वेगळं आणि माझं काहीतरी आणि मी दोघांना. तर ह्या काही चॉईसेस आहेत ना, त्यांनी अजून आमचं रिलेशन स्ट्रॉंग झालं की दॅट विच वी एक्सप्लोर्ड ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. की हे आम्हाला माहिती नव्हतं सुरुवातीला की आम्ही एवढे पोल झपाट असून ह्या काही गोष्टी सिमिलर असू शकतात. येस, ओके. बेस्ट फ्रेंडचं नाव सांगा. बेस्टेस्ट फ्रेंड ऍक्च्युली त्याचे स्कूल फ्रेंड्स सगळे त्याचे बेस्ट फ्रेंड्स असल्यासारखे. सात जण आहेत. ओमकार, अनिश, इकडचा ओमकार सुद्धा, भाडीपाचा ओमकार, असे बरेच आहेत. तृष्णा हे, हा बरोबर आहे, सगळे बरोबर. आणि हिचा बेस्ट नेहा. दीक्षित. ओके, आता सध्या जे गाणं लूपवर ऐकतंय, म्हणजे गौतमी जे गाणं लूपवर ऐकते आणि स्वानंद जे गाणं लूपवर ऐकतोय, ते कोणतं? काय लूपवर ऐकतंय? लूपवर काय ऐकतोय? ती काय ऐकते लूपवर हे तुला सांगायचंय. आणि तो काय ऐकतोय? मी तुला खरं सांगू, गेल्या काही दिवसात आम्ही गाणीच ऐकत नाही आहोत. ऐकली गाणी काही? अगं वेळ नाही, वेळच नाही मिळाला गेल्या काही दिवसामध्ये की आता छान असं बसून गाणी ऐका. किंवा पण त्यातल्या त्यात जर का लूपवर आमचं चाललं होतं तर ते आता हे दोघांचंही सेम. ते एक आम्ही खूप दिवस म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत आम्ही बऱ्यापैकी ऐकलं. माझी लग्नाची एंट्री एंट्री संगीताची याच्यावर होती. मस्त, त्याच्यामुळे कळलं मला. यू डू यू वेल नो इच अदर. तर आता सगळ्यात शेवटचा सेक्शन ऑप्शन देते मी तुम्हाला. उखाणा आणि गाणं. खाऊन दाखवतो तुला. किती सोपं निवडलंयस तू, ते ऑप्शन मध्ये नव्हतं. मराठीचा उखाणा घ्यायला सांगतो. हिंदीत घे चल. अरे शायरी काहीतरी. मी तो लग्नातला घेऊ का? हो, मला आठवावं लागेल. तू तोपर्यंत घेतो मी विचार. मी जर गायलं असतं तिला भेटल्यावर तर आमचं आज मी एकत्र नसतो मुळात. जोक बरं झाला, लग्नानंतर जोक सांगतोय. मी एकदा म्हणलं होतं स्वानंद ऐक ना, नको गाऊस आपला नाही टिकणार. माझा प्रॉब्लेम काय आहे ना, माझा एक प्रॉब्लेम, माझ्याकडे हाय टोन नाही आहे, म्हणजे मी ओरडू शकत नाही एका पॉईंट नंतर. दिस इज माय मॅक्स व्हॉल्यूम, दिस इज मॅक्स. हा, मला हाय टोन असं जे जातो ना आवाज, तो नाहीच आहे माझा, फाटतो तो वोकल त्या टाईम नंतर. त्यामुळे माझ्याकडे हाय टोन नाही, त्यामुळे मी गाऊच शकत नाही.
अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे गाणं इज, पण त्यांनी सुरुवातीला मला इम्प्रेस करायला दोन तीनदा शायरी ऐकवली होती. मला काय वाटतं की प्लीज, नाही शायरी शायरी नाही शायरी नाही, मी तुला देतो ना उखाणा देतो. झालं की शायरी नको बाबा, घेतो उखाणा, उखाणा घेतो बाबा, एकदा उखाणा घेतो. लग्न करून आली ही आमच्या दारी, गौतमी आहे जगात भारी. ठीक आहे ठीक आहे, मान लेते उखाणा. अगं जगात भारी त्यांचं भारी पासो ना त्याच्यामुळे. हा आता काय करू, बेस्ट मेरा बेस्ट था उखाणा में. हे तुझं बेस्ट होतं उखाणामध्ये. बापरे, उखाणाचा फारसा काही संबंध नाही. मराठी राईम्सच करता येणार नाहीत, शब्द माहिती पाहिजे त्यासाठी. करेक्ट आहे. येस, आता तुम्ही छान गाणं गातो. दरवेळी माझ्या इंटरव्ह्यूत कमाल गाणी गाऊन इम्प्रेस केलंय प्रेक्षकांना. सो आता त्याच्यासाठी ना, त्याच्यासाठी गायचं तरी. तू तू हे वहीन जिसे अपना कहा, तू है जहां मैं हूं वहां, अब तो ये जीना तेरे बिन है सजा. ओ मिल जाए इस तरह दो लहरे जिस तरह, ओ मिल जाए इस तरह दो लहरे जिस तरह, फिर हो ना जुदा ये वादा रहा. La 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 la. क्या बात, कमाल, खूप मस्त होतं. तू गायली होतीस संगीत मध्ये? हे नव्हते गायले, पण मी बाकी गाणी गायले. सी, मी मी डान्स फारसा करत नाही, तुला माहिती आहे. आणि तो डान्स खूप मस्त करतो, त्याला प्रचंड आवडतं नाचायला. आणि त्याची एक खूप वेगळी स्टाईल आहे नाचायची, म्हणजे त्याच्यात लय आहे आतमध्ये प्रॉपर. सो त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की तू नाच, मी गाते. आमचे रोल क्लिअर होते की मी अजिबात कुठलेही डान्स बसवणार नाही. आम्ही छान एक बॉल डान्स, फर्स्ट डान्स होता तेवढाच केला आम्ही. त्यांनी त्याच्या मित्रांबरोबर, आमच्या संगीतमध्ये तीन पण नाही, दोनच डान्सेस झाले. तो आमचा फर्स्ट डान्स आणि त्याच्या मित्रांचा, बाकी कोणीच नाचलं नाही. ताई ताई पण, ताई नंतर आम्ही सगळे, आम्ही डीजे पार्टी केली नंतर. आम्ही वॉलरून नाचलो आणि नंतर प्रॉपर डीजे पार्टी केली सगळ्यांनी. आणि आम्ही स्टँडअप, सारंगी स्टँडअप केलं, रोस्ट केलं, रोस्ट केलं, ताईनी मला रोस्ट केलं त्यामध्ये. आणि असं एक खूप इन्फॉर्मल आणि क्यूट झालं आमचं संगीत. खूप डान्सेस डान्सेस वगैरे नाही झाले, गाणी झाली. माझी आई गायली, माझा लहानपणी मी ज्यांच्याबरोबर गायचे तो अजयदादा म्हणून होता, तो गायला. आणि त्या दिवशी 24 तारखेला रफींची 100वी जन्मतिथी होती, तो त्या दिवशी आमच्यासाठी असं सगळं आणखीन स्पेशल होतं. सगळेजण रफी फॅन होते, त्यामुळे असं सगळं छान झालं. पण संगीत, हा स्टँडअपचा व्हिडिओ मला नक्की बघायला आवडेल गाईस. टू शेअर तुमच्या, नाही तसा व्हिडिओ नाही काढलाय, म्हणजे काढला आहे. रोस्ट आहे तो, रोस्ट नाही काढला, पण तो टाकणार नाही मी अर्थातच. थँक्यू सो मच, तुम्ही इतका वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या. आणि आता घर सेट होत आहे, तर ते लवकर सेट करा आणि मला बोलवा. हो, ती मला म्हणाली होती ऍक्च्युली की आपण घरी करायचं का म्हणलं. अगं घरी बसायला जागा नाही आहे, काही टेबल वगैरे नाही आहे, टेबल नाही आहे बसायला, अजून सोफा नाही आहे, एम्प्टी आता पूर्ण आहे ना. सो तुम्हाला हे माझ्याकडनं थँक्यू गिफ्ट आहे, हे पण खरंच कोणाला आवडते तुला आणि मोदक तुला? मला दोन्ही दोन्ही आवडतं. सो एन्जॉय करा मला. थँक्यू सो मच. आणि राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं तुम्हाला खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. खूप कॉमेंट होत्या की या दोघांना घेऊन इंटरव्ह्यू मध्ये, दोघांना विचार त्यांना काय. सो थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.